विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल उजड़ी राहीले उजड होऊन उजड़ी राहीले हा रे
जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तोहा विठल भरवा तोहा विठल भरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय वदवा विवाने आहे आहे सा देव वदवा विवाने आहे आहे सा माने अनुभवा आहे आहे सा देव वदवा विवाने 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 नाही आहे सा मने अनुभवावा नाही आहे सा मने अनुभवावा नाही आहे सा मने अनुभवावा आवडी आवडी कलवरा कलेवरे आवडी आवडी कलवरा कलेवरे आवडी आवडी कलवरा कलेवरे अपूर्वा दर्शन माते पुत्रा भेटे अपूर्वा दर्शन माते पुत्रा भेटे अपूर्वा दर्शन
रड़े माग तोटे हर्ष योगे आवड़ी आवड़ी कलवरा कलवरे आवड़ी आवड़ी कलवरा कलवरे वरेला टाड़ा पड़े तुका म्हणे एक कळते दुसरे म्हणे एक कळते दुसरे बरे आणि बरे आहाचा तुका म्हणे एक कळते दुसरे हरि तुका म्हणे एक कळते दुसरे बरे आणि बरे आहाचा आवडी आवडी कलवरा कलवरे आवडी आवडी कलवरा कलेवरे वरीला तरी ताडा परे वरीला तरी ताडा परे कुमार कुमाई हरि जय Ah
तारा पडे आवडी 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 कळवरा कळवरी बेवाने आहे ऐसा देव वधवा बेवाने नाही ऐसा मने अनुभवावा आवडी आवडी कलवरा कलवरे वरील अंतरे ताडा पडे अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटे अपूर्व दर्शन माते पुत्रा भेटे रडे मागे तुटे हर्ष योगे आवडी आवडी कलवरा कलवरे वरील अंतरे ताडा पडे तुका मने एके कळते दुसरे तुका मने एके कळते दुसरे बर्याने बरे आहाच आहाच आवडे आवडे कलबरा कलबरे वरील अंतरे ताडा पडे यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तम संजीव यत्तखिल शक्ति धरस्पदा मना अन्नांश्चस्त चरण श्रवण त्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार
सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदं भोज तेजस्पुर प्रदेश विधींद्रादिदेव सदा स्तूयमान समाधिस्थ मूर्ति ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुशरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे एका जनार्दने तुमचा दास त्याचे आश पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी हे न करावा अवहेर नमो जन्मभूमी जथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जथे वाढिलो मी नमो अलंकापुर भूमी जथे ज्ञान पावी तो झालो आम्ही नमो भारत राष्ट्र भूमी जिचा पडू येथून पुढे कामे विठ्ठल आहे ऐसा देव बदवा विवानी नाही ऐसा मनी अनुभवावा आवडी आवडे कलवरा कलवरे वरील अंतरी ताडा पडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सभेकरता घेतलेला अभंग अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौकिक कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्य सविषण ज्ञानांच्या राजे साधकांचं मायबाप योग्यांची माऊली कवल्य सम्राट चक्रवर्ती अलंका प्रणिवास माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबर आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबर यांना सुद्धा प्रिय आणि वैष्णवा असावे असं साधू अर्थात वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार प्राप्त संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे विठ्ठल विठ्ठल पंचमी निर्माते तुकोपनिषदकार वैराग्यराज रसिकत्व प्राप्त मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्याअगोदर पर्यार्दने इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे किंवा निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण आज आज त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहात रसिकता भाऊकता चतुरता सजगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार्यांत करणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेले असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामवासियांच्या मानवी सामंजस्याने आपण सर्वजण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पारमार्थिक क्षेत्रातील पैकत्व आपल्या सर्वांच्या समन्वयाने सर्वांच्या समर्पणाने उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांचं पारमार्थिक क्षेत्रातील आराधन वैकुंठवासी प्रातस्मरणीय सायमंदिने ब्रह्मभूत कायाप्राप्त कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित सर्वच महाराज मंडळींच्या विशेष उपस्थितीने समन्वयाने सहकार्याने समर्पणाने चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी संपन्न करवित आहात तदानुषंगाने तुम्हाला सर्वांच्या समन्वयाने समर्पणाने पारमार्थिक क्षेत्रात मला पूर्वपरिचित असणारे आमचे पाहुबा महाराज यांच्या विद्यमाने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा सुवर्णयोग कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर ऐकणाऱ्यांच्या डोक्यामध्ये एक संशय तो संशय गेल्याशिवाय कीर्तन ऐकायची खरी रजकता अंतकरणामध्ये येणार नाही बरेच लोक पत्रिका पाहत असतील आणि माझ्याकडे पाहत असतील एकदा पत्रिकेतला फोटो पाहत असतील आणि एकदा लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील आणि मग प्रत्येकाला पटत असेल की तो हा नाहीच आहे खरं म्हणजे आज माझं कीर्तन नाही आज माझं कीर्तन आज माझं पत्रिकेत नाव नाही आज माझं कीर्तन नाही आज माझं पत्रिकेत नाव नाही आज माझं पत्रिकेत नाव नाही पण याचा अर्थ माझं पत्रिकेत नावच नाही असं पण नाही आज माझं नाव नाही म्हणजे माझं नावच नाही असं पण नाही माझी परवाची सेवा आहे 12 तारखेला भावनेच्या भरात लक्ष नसताना माझ्या हातून ती तारीख घेतल्या गेली पण उद्या अष्टमीला मला आळंदीला वारी असल्यामुळे जाणं गरजेचं असल्यामुळे आणि वारीचा पिरियड असल्यामुळे वारीत माझे तिथं 2-4 ठिकाणी कीर्तन असतात आणि वारीत मी अष्टमीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळंदीला पोहोचतो गुरु तुकोबऱ्यांचा जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगातून आपल्या आराध्य कुलदैवताची तुम्हाला मला प्रत्येकाला ओळख करून देत आहेत
मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला देवापर्यंत पोहोचायचं, देवापर्यंत प्रवास तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचा झाला पाहिजे. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याशिवाय तुमच्या माझ्या जीवनाची इति कर्तव्यता प्राप्त होऊ शकत नाही. देवाला प्राप्त केल्याशिवाय जीवनाची सार्थकता होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याला प्राप्त केल्याशिवाय जन्माला येण्याची सार्थकता होऊ शकत नाही. त्याने जर तुम्हाला मला एवढ्या सवडीने आवडीने आणि निवडीने माणूस म्हणून जन्माला घातलेला असेल तर आपण या मनुष्य देहातून त्याला प्राप्त करणं आपली इति कर्तव्यता आहे. महाराजांची त्या पद्धतीची तुकोक्ती आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, एक विठ्ठलची देखलिया जन्म आल्याचे सार्थक होय तुका म्हणे. त्या एका देवाला पाहिल्यानंतर तुमच्या जन्माचे सार्थकता आहे. मग त्याला पाहणं म्हणजे काय? त्याला पाहत असताना पाहण्याच्या दोन गोष्टी तुम्हाला मला प्रत्येकाला परमेश्वराने दोन डोळे दिले, त्या दोन्ही डोळ्याने आपण पाहतो, पण दुर्दैवाने आपण दोन्ही डोळ्याने आंधळे झालेलो आहोत. वारकरी संप्रदायामध्ये काकडा नावाचं एक प्रकरण असतं. त्या काकडा नावाच्या प्रकरणामध्ये दोन आंधळे सांगितलेत. आपल्या संप्रदायात दोन लोक आंधळे, म्हणजे कोण कोण? एक आंधळा असाय त्याला जग दिसत नाही, जगदीश्वर दिसतो. एक आंधळा असाय त्याला जग दिसत नाही, जगदीश्वर दिसतो. दुसरा असाय त्याला जगदीश्वर दिसत नाही, फक्त जग दिसत. ज्याला संसार दिसतो पण देव दिसत नाही, असंही एक वर्ग आपल्याकडे. देखतो होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेले वरी आले पडळ. हा जो आहे याला संसार दिसतो, याला प्रपंच दिसतो, याला परमात्मा दिसत नाही. पण दुसरा असा आहे त्याला संसार दिसत नाही, देव दिसतो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाले जन न दिसे तेथे. तिथे जग दिसत नाही, त्याला जगदीश्वर दिसतो. पण आपलं गणित त्या पहिल्यातही नाही, या दुसऱ्यातही. आपलं गणित दोन्हीकडे नाही. आपण कसे आहोत? ज्ञानदृष्टी हरपले, दोन्ही नेत्र आंधळे. आपली ज्ञान नावाची दृष्टी आंधळी आहे, आणि म्हणून ज्ञान प्राप्त केल्याशिवाय त्या देवापर्यंत तुम्ही आपण पोहोचू शकत नाही. देवाचा विचार वेदांत शास्त्रामध्ये तीन पद्धतीने सांगितलाय. निर्गुण निराकार एक, निर्गुण साकार दोन, आणि सगुण साकार तीन. अलीकडे फिलॉसॉफी नावाचं तत्वज्ञान नावाचा एक विषय, त्या तत्वज्ञानाच्या लँग्वेज मध्ये त्याला म्हणतात ऍस्ट्रॅक्ट टू ऍस्ट्रॅक्ट वन सब्जेक्ट, ऍस्ट्रॅक्ट टू नॉन ऍस्ट्रॅक्ट सेकंड सब्जेक्ट, अँड नॉन ऍस्ट्रॅक्ट टू नॉन ऍस्ट्रॅक्ट थर्ड सब्जेक्ट. म्हणजे वस्तुनिष्ठ ज्ञान पद्धतीने, आत्मनिष्ठ ज्ञान पद्धतीमध्ये त्याचा विचार मांडला जातो. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज सिस्टीम अँड सब्जेक्टिव्ह नॉलेज सिस्टीम. म्हणजे वस्तुनिष्ठ ज्ञान पद्धतीचं तत्वज्ञान प्राप्त करणं किंवा आत्मनिष्ठ ज्ञान पद्धतीचं तत्वज्ञान प्राप्त करणं. आपल्या वेदांताच्या भाषेमध्ये आश्रयरहित आणि विषयरहित ज्ञान प्राप्त करणं. ज्या ज्ञानाला विषय नसावा, ज्या ज्ञानाला आश्रय नसावा, असं आश्रयाच्या आणि विषयाच्या रहित जे ज्ञान असतं ते स्वरूपाचा अभेद प्राप्त करणारं ठरतं. विठ्ठल खरंय कहो, या पद्धतीचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे जगाने जगाची उपाधी टाकावी आणि देवाने देवाची उपाधी टाकावी. याला चैतन्य घनता म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये चार प्रकारचे चैतन्य मानल्या जातात. एक जड चैतन्य, दोन जीव चैतन्य, तीन ईश्वर चैतन्य, आणि चार ब्रह्म चैतन्य. जड चैतन्य एक, जीव चैतन्य दोन, ईश्वर चैतन्य तीन, आणि ब्रह्म चैतन्य चार. चला, जड चैतन्य कशाला म्हणायचं? दिसायला जड आहे पण असायला चैतन्य, आणि याचा एकच भाव आहे प्रेत. प्रेताला शास्त्रामध्ये जड चैतन्य म्हणतात. प्रेत सगळ्यांना माहितीये, प्रेत हालत नाही, प्रेत चालत नाही, प्रेत बोलत नाही, प्रेत हालत नाही, प्रेत चालत नाही, प्रेत बोलत नाही, प्रेत कीर्तनाला येत नाही. काही प्रॉब्लेम झाला का? येतं का प्रेत? प्रेत हालत नाही, प्रेत चालत नाही, प्रेत बोलत नाही, प्रेत कीर्तनाला येत नाही. काही प्रेत कीर्तनाला येतात, दोन तास कीर्तन ऐकतात तरी एकदाही टाळी वाजवत नाही. प्रेत, आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपला विषयच नाही हा. प्रेत हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, प्रेतात कोणताच बदल होत नाही. बरोबर? प्रेत प्रेत आहे. का प्रेत येते? कारण चलन वलनाची चैतन्य घनता व्यावृत्त झालेली आहे. म्हणजे हृदयामध्ये जीव नावाचं जे चैतन्य आहे ते आता बाहेर निघालंय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणताच बदल होणार नाही. प्रेत हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, घरात कुटुंबाशी बोलत नाही, बायकोशी नाही, मुलांशी नाही, कोणाशीच नाही. कारण काय येते? प्रेत आहे. मग माझं मत असं आहे, त्याचं प्रेत आहे, त्याच्यात बदल होत नाही. मग त्याच्यात बदल होतच नाही असं पण नाही ना, असं पण नाही ना. डिप्लोमा होमिओपॅथी अॅनॅटॉमिलॉजिकली वैद्यकीय शास्त्रामध्ये ज्याला आपण अॅनॅटॉमिलॉजिक म्हणतो, ज्याला आपण शरीरशास्त्र म्हणतो, त्या शरीरशास्त्रामध्ये डॉक्टरांना घरी गेल्यावर विचारा, प्रेत हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, प्रेतात बदल होत नाही. मग पाच तासापेक्षा जास्त वेळ जर प्रेत घरात राहिलं तर प्रेत आपोआप फुगल्याशिवाय राहत नाही. प्रेत फुगतं ना, मग कोणीतरी मध्ये आहे म्हणूनच फुगतंय ना.
प्रेत कोणाशीच बोलत नाही कारण ते जड आहे, पण मध्ये कोणीतरी प्रेत फुगवतय कारण ते चैतन्य आहे. अशा विवेकाला शास्त्रीय भाषेत म्हणतात जड चैतन्य. असं जड चैतन्य देवाच्या प्राप्तीच्या दृष्टीने शून्यवत आहे, त्याचा काही उपयोग नाही. अविद्या नावाची उपाधी ज्याला ग्रस्त करते त्याला जीव चैतन्य म्हणतात, माया नावाची उपाधी ज्याला ग्रस्त करते त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात, आणि उपाधीचा संबंधच शिल्लक नसतो त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतात. जीवाणी जगत याचा स्वरूपाचा अभेद जोपर्यंत त्या देवाच्या ज्ञानाने होत नाही तोपर्यंत फायदा काय. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यावर एकाच संताचे उपकार आहे, आणि त्या श्रीसंत आईसाहेब मुक्ताबाई. आईसाहेब मुक्ताबाईंची भाषा आहे तातीच्या प्रकरणामध्ये. आईसाहेब ज्ञानोबरायांना विनवणी करतात, ज्ञानोबराय तुम्ही असं करा. म्हणे काय करा, जगाचा शिरनिर्णयाचा विवेक तुम्ही पाहणार. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्म दोरा, पट म्हणजे ठीक आहे, तुम्ही सगळे इंग्लिश मीडियमला असाल तर हरकत नाही. पट म्हणजे वसन, पट म्हणजे वसन, वसन म्हणजे वस्त्र, वस्त्र म्हणजे कापड. पट म्हणजे वसन, वसन म्हणजे वस्त्र, वस्त्र म्हणजे कापड. ऐका, विश्वपट ब्रह्म दोरा, पट म्हणजे कापड. कापड कशापासून तयार होतो, दोऱ्यापासून. कापड कशापासून आहे, दोऱ्यापासून. मग दोऱ्यापासून कापड आहे, पण जिथं दोरा पाहिजे तिथं दोराच पाहिजे, आणि जिथं कापड पाहिजे तिथं कापडच पाहिजे. कापडाच्या ठिकाणी दोरा काम भागवणार नाही, आणि दोऱ्याच्या ठिकाणी कापड काम भागवणार नाही. कल्पना करा, दोऱ्यापासूनच कापड तयार झालाय. शर्ट फाटलंय, पत्नीला सांगा जरा शर्ट शिवून दे, ती म्हटली घरात दोरा नाही, मग कापड चालेल का. शर्ट शिवायचं असेल तर तिथं दोरा पाहिजे, तिथं कापड चालणार नाही. अंग झाकायचंय, कापड पाहिजे का दोरा. अंग झाकण्याकरता दोरा चालणार नाही, तिथं कापड पाहिजे. शर्ट शिवण्याकरता कापड चालणार नाही, तिथं दोरा पाहिजे. दोऱ्याच्या ठिकाणी दोरा पाहिजे, कापडच्या ठिकाणी कापड पाहिजे. म्हणजे दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही. दोरा म्हणजे कापड नाही, कापड म्हणजे दोरा नाही. पण दोऱ्याशिवाय कापड नाही. मी बोलतोय ते फसतेन तुम्हाला. कापड म्हणजे दोरा नाही, दोरा म्हणजे कापड नाही, पण दोऱ्याशिवाय कापड नाही. तसं जग म्हणजे देव नाही, देव म्हणजे जग नाही, पण देवाशिवाय जग नाही. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय कुठं जग आहे. कापड म्हणजे दोरा नाही, दोरा म्हणजे कापड नाही, पण दोऱ्याशिवाय कापड नाही. जग म्हणजे देव नाही, देव म्हणजे जग नाही, पण देवाशिवाय जग नाही. त्याच्याशिवाय कोण आहे. तर सगळं त्याचाच परिणाम हा त्याचा विवेक आहे. मग त्याचा विवेक जर असेल तर त्याला प्राप्त करणं ही आमच्या जीवनाची ती कर्तव्यता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं धोरण वाईडर म्हणजे व्यापक आहे. वारकरी संप्रदाय काय करतो, ज्ञानोबरांना सुद्धा संभ्रम आहे. बरं, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे देवा. अरे तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं माझ्या लक्षात येत नाही. तुला निर्गुण म्हणावं का तुला सगुण म्हणावं माझ्या लक्षात येत नाही. पण उत्तरार्ध खूप गोड आहे. सगुण निर्गुण एक गोविंदो रे, तूच सगुण आहेस आणि तूच निर्गुण आहेस. सगुणाचा विचारही तुझाच आहे, निर्गुणाचा विचारही तुझा आहे. काही लोक पुढे म्हणे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, मराठी पाऊल पडते पुढे. काही सगुण मानतात, काही निर्गुण मानतात. काही लोक देव मानतच नाही, त्याला पर्यायच नाही. काही लोक देव मानतच नाही, त्याला पर्याय. नास्तिक माणूस सांगतो, नास्तिक कदाचित सगळ्यांच्या परिचयाचा असेल. त्या माणसाचं नाव गडकरी. गडकरी हा खानदानी नास्तिक माणूस. गडकरी कधी मंदिरात जात नाही. गडकरी जर चुकून मंदिरात गेले, कोणी जर विचारलं तुम्ही तर देव मानत नाही मंदिरात का गेले, गडकरीचं ठरलेलं उत्तर, मी देव मानत नाही पण मूर्ती तयार करणाऱ्याने मूर्ती किती चांगली तयार केली, फक्त त्या मूर्तीचं स्वरूप पाहण्याकरता गेलोय, देव मानण्याकरता नाही. गडकरी कधीच देव मानत नव्हते. गडकरी हा टोकाचा नास्तिक. पण मी जो गडकरी सांगतोय तो तुम्ही समजताय तो नाही. बरं, तुम्ही नागपूरच्या गडकरीकडे गेले का. नाही 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 नाही, मी पुण्याच्या गडकरी सांगतोय. राम गणेश गडकरी मोठा माणूस आहे. एकदा गडकरी केळकर एका स्टेजवर कार्यक्रमाला जात होते. स्टेजवर जाता जाता त्या केळकरांची लात लागली गडकरींना. गडकरींना लात लागल्यानंतर केळकर म्हणले, माफ करा गडबडीत तुम्हाला लात लागली. स्टेजवर चढता चढता गडकरी विनोदी माणूस होता. गडकरी म्हटले, ठीक आहे ना, देवाने तुम्हाला दोन पाय दिले आणि तुम्ही आम्हाला एकच मारला. ठीक आहे ना, देवाने तुम्हाला दोन पाय दिले, तुम्ही आम्हाला एकच मारा. आम्ही देवाला प्रार्थना करू यांना पुढच्या जन्मात चार पाय द्या आणि ते चारही आम्हाला लागू द्या. आता चारही पाय मारणार जनावर म्हणजे यांना पुढच्या जन्मात गाढव करा हे सुचलं पाहिजे. आपल्याकडे दोन समोरचा दहा शिव्या देतो तेव्हा आपण विचार करतो, आणि नेमकं काय बोलला असेल बा आपल्याला.
आपला बुद्ध्यांक हा टोकाचा परिश्रम घेणार आहे. अर्थात गडकरी देव मानत नव्हते. एकदा गडकरी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि मॉर्निंग वॉकला जात असताना पहा बरं, मॉर्निंग वॉकला जात असताना दुर्दैवाने गडकरी एकदा मंदिर दिसलं आणि मंदिरापुढे असे वाकले. वाकताच मागून त्यांच्या मित्रांना बोलले, ओ गडकरी थांबा. थांबले, तुम्ही देव मानता? म्हणे नाही. मग देव जर मानत नाही तर मंदिरापुढे का वाकले? गडकरीने दिलं उत्तर गजब आहे. गडकरी म्हटले, मी देव मानतच नाही, मी देव मानतच नाही, पण मेल्यावर वर गेल्यावर जर समजलं देव असतो तर तेव्हा पश्चाताप नको म्हणून वाकून येतोय. मान्य करावंच लागतं. तुम्ही देव, आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही रस्त्याने जाताना देवाच्या अशा पाया पडतात ना, देवाला त्या मान्य होत नाही. एका प्रसिद्ध शायरचं मत आहे, सर 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 झुकाने से नमाज अदा नाही होते. हा सर सर झुकाने से नमाज अदा नाही होती, पगले दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. नसतं डोक्यात वाकला, डोक्यात वाकला म्हणजे नमाज होत नाही, छातीत वाकला म्हणजे देवाला नमस्कार होत नाही. धर्म कोणताही असो, हृदय वाकवावी लागतात परमेश्वराला प्राप्त करण्याकरता. तुमच्या हृदयाची जर नम्रता नसेल तर तुम्ही नाही देवाला. मी नेहमी सांगतो, आयुष्यात तीन गोष्टी ध्यानात ठेवा, तुम्हाला कधीच कोणीच धोका देणार नाही. एक कम खाना, दोन गम खाना, और तीन नम जाना. कमी जेवण करा, शरीर कधीच धोका देणार नाही. नम्रता ठेवा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि वाट पाहून कामं करत राहा, उद्या जगाचा इतिहास लिहिताना तुमचं नाव सोडून इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. तेवढी नीतिमत्ता तर माझ्या क्षेत्रामध्ये मी तयार केलीच पाहिजे, हा विचार प्रत्येकाने तयार करायचा. चला पुढचं पाऊल आपण पाहूयात की देव नावाचा विचार. काही लोक सगुण मानतात, काही लोक निर्गुण मानतात, काही लोक देव नावाचा विचार मानत नाही. काही मानतात पण नको त्याला मानतात, काही लोक देव मानतात पण कोणाला मानतात. शेंदरी हेंदरी दैवती, कोणते पूजे भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते मागते शेते अवदान गा. आपुले इच्छा आणि का पेढे, काय ते देईल बराडे. अरे स्वतःच पोट भरण्याकरता दुसऱ्याचा बळी घेत असेल तर तो देव होऊ शकतो? तो देव होऊ शकत नाही. महाराजांची भाषा आहे ना, महाराजांची. शिडा तांब्याचे बाहुले केले, शिडा तांब्याचे बाहुले केले, शिडा तांब्याचे बाहुले केले, शिडा तांब्याचे बाहुले केले. पाट मानून वारी बैस बिले, पाट मानून वारी बैस बिले, पाट मानून वारी बैस बिले, पाट मानून वारी बैस बिले. गंध अक्षदा पूजिले, अक्षदा पूजिले, अक्षदा पूजिले, अक्षदा पूजिले. तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरे वैसविले, गंध अक्षदा पूजेले, मना आले ते नाव ठेविले, या या जनासी लागले वेड. देव म्हणती भलत्याला, कोणालाही देव नाही. नाही, आम्ही वारकरी अधिष्ठित लोक आहोत, मग आम्ही देव मानावा का? देव मानण्याकरता देवाचं ज्ञान प्राप्त करावं. ज्ञानाच्या शास्त्राने दोन प्रकार शैले, कार्यज्ञान आणि कारणाचं ज्ञान. कार्यज्ञान म्हणजे दिसणार आणि कारण ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष. कार्य हा कारणात उत्पत्ती देते. गुजरात जवळ आहे तुम्हाला इथून. कारण सही कार्य की उत्पत्ती होवे छे. निश्चल दाज्य स्वामींचा वृत्ती प्रभाकर नावाचा वेदांताचा ग्रंथ गुजराती भाषेतला आहे. त्या वृत्ती प्रभाकराचे कारण सही कार्य की उत्पत्ती होवे छे, कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. आता कीर्तन चालू आहे. उद्या एखादा नास्तिक माणूस तुम्हाला विचार, रात्री आपल्या गावामध्ये माईकचा आवाज येत होता, हो काय होतं? कीर्तन होतं. काय कारण? विनाकारण. आपल्या गावात कीर्तन होतं, काय कारण? विनाकारण. मग विनाकारण आहे का कीर्तन? विनाकारण आहे कीर्तन? विनाकारण नाही, पण कीर्तन विनाकारणच आहे. कीर्तन विनाकारण नाही, पण कीर्तन विनाकारणच आहे. काय? विनाकारण नाही, पण विनाकारण आहे म्हणूनच कीर्तन आहे. कारण से कार्य की उत्पत्ती होवेचे, कारणाशिवाय कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. मग कार्य ज्ञान आणि कारण ज्ञान, कार्याचं ज्ञान आणि कारणाचं ज्ञान. कार्य म्हणजे जगत, कारण म्हणजे जगदीश्वर. कार्य म्हणजे विश्व, कारण म्हणजे विश्वंभर. कार्य म्हणजे प्रकृतीचा परिणाम आणि कारण म्हणजे परमेश्वराचा परिणाम. लक्षात घ्या, हे जे दिसतंय ना हे सगळं कार्य आहे, आणि जो दिसत नाही ना हे त्याचं कारण आहे.
जगत दिसतंय हे कार्य, आणि हे ज्याने जन्माला घातलंय तो देव दिसत नाही ते त्याचं कारण आहे. कार्य आणि कारणाचं ज्ञान झालं पाहिजे. भावनेच्या भरात निर्णय घ्यायचा नाही. मी जर इतक्या कमी वयात कीर्तन ऐकायला गेलो तर माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, माझं फ्रेंड सर्कल काय म्हणेल, तू काय आजच म्हातारा झाला का नाही का. मी जर इतक्या कमी वयात कीर्तन ऐकायला गेलो तर फ्रेंड सर्कलमध्ये बॅड इमेज पडेल. मी जर कमी वयात कीर्तन ऐकायला गेलो तर मला जग काय म्हणेल याचा विचार करू नका. मी जर कमी वयात कीर्तन ऐकायला गेलो तर मला जग काय म्हणेल याचा विचार करू नका. गावात कीर्तन चालू असताना मी जर कीर्तनाला गेलोच नाही तर मंदिरात बसलेला जगदीश्वर काय म्हणेल याचा विचार करा. तुमचा जन्म जगाच्या संबंधाने नाही, जगदीश्वराच्या संबंधाने. जगाचं सोडून द्या, जग जग आहे. जगदीश्वराचा विचार करा. जगाचा विचार करू नका, जगदीश्वराचा विचार करा. कार्य सगळ्या एकाच वेळी, या जगातल्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान एकाच वेळी एका माणसाला शक्य आहे का? एका मेंदूने शक्य आहे? सगळ्या गोष्टीचं ज्ञान एकाच माणसाला शक्य आहे? नाही. आणि जर शक्य झालं असतं तर आपली पोरं दहावी तीन तीन वर्ष मुक्कामी राहिली असते का? नापास होणाऱ्या पोरांचा मला विरोध नाही. मला नापास होणारे पोरं आवडतात. मी शपथ घेऊन सांगतो, जे पोरं नेहमी नापास होतात ते पोरं आई वडिलांची काळजी करतात. जे पोरं नापास होतात ते लोक आई वडिलांची काळजी घेतात. माझ्या आई वडिलांना माझ्या शिक्षणाचा जास्त खर्च येऊ नये म्हणून एकेका पुस्तकाच्या सेटवर ते तीन तीन वर्ष काढतात. याच्यापेक्षा त्यांनी काय काळजी करावी माय बाबाची. ते जशी आई वडिलांची काळजी घेतात तशी शिक्षकांची पण घेतात. बरेच विद्यार्थी शिक्षक लोकांची पण काळजी घेतात. माझ्या सरांना माझा पेपर तपासायचं टेन्शन येऊ नये म्हणून वर्गातल्या सर्व मुलांच्या सर्व प्रश्नांची सर्व उत्तरं सारखीच असतात. वर्गातल्या सर्व मुलांच्या सर्व प्रश्नांची सर्व उत्तरं सारखीच असतात. म्हणजे ते कोणता पॅटर्न राबवतात? कॉपी पॅटर्न. शाबास. त्यालाही डोकं लागतं, कॉपी चालवायला पण डोकं लागतं. माझ्यासारखा एक बावडट पोरगा सुपरविजनला, सर तिकडनं आले, पेन डोक्याला लावून बसलेला, तिकडनं सर आले, अरे लिह ना काहीतरी. नाही सर म्हणे, येत नाही का? म्हणे खरंच येत नाही सर. अरे मग आपल्या केंद्राचा नियम काय? कॉप्या काढ. कॉपी आणल्या नाही का? म्हणे आणल्या आहे सर. अरे मग काढ ना कॉपी. सर जास्त टेन्शन देऊ नका, पेपर भूगोलाचा आहे आणि कॉप्या इतिहासाचा आहे. आता इथून ज्याची तयारी असेल त्याची खरंच पेपर लिहिण्याची लायकी आहे का? म्हणजे हे पक्क गिराईक, ब्रेन इज सेम बट माइंड इज डिफरन्स. हे फक्त आकाराने वाढलंय दीड क्विंटलचा बोजा, विचाराने झिरो आहे, झिरो. नाही का? नाही जमत ना काही केलं. त्याच्या शेजारी बसला होता, अरे तू कॉपी आणलाय का? आणलाय ना. म्हणजे हे ना काय ना कॉपी. तो म्हणे सर कॉप्या बरोबर आणल्याय पण कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या कॉपीत आहे मला समजत नाही. आता याच्यासाठी कॉपी देऊ का याला? नाही का? म्हणजे शेवटी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणसाला शक्य आहे का? देऊ शकत नाही. मी देऊ शकत नाही, तुम्ही देऊ शकता. कोणी देईल? माझ्या एका मित्राने मला विचारलं, महाराज तुम्ही टू व्हीलरवर प्रवास, म्हटलं सध्या 8-10 वर्षात करत नाही, बरं, टू व्हीलरवर फिरणारे जोडपे, म्हटलं भरपूर पहिले. मग पेट्रोल पंपावर गाडी गेल्यानंतर प्रत्येक माणूस आपल्या बायकोला पंपाच्या बाहेर का उतरवून देतो? खरं म्हणजे हा प्रश्न त्याने कीर्तन कराल तरी का विचारावा? आपला काही संबंध आहे का त्या गोष्टीशी? थोडा प्रत्येक माणूस पंपावर आपल्या बायकोला पंपाच्या बाहेर का उतरवतो? मला उत्तर येईल याची काय शाश्वत आहे, पण ओभड धोबड येतं कधी कधी. त्याला म्हटलं कदाचित असं असू शकतं, पेट्रोल पंपाच्या मालकाने पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं, कृपया पंपावर येताना स्फोटक पदार्थ आणायचे नाही. बरोबर. तुम्हाला असं वाटतं का हा पदार्थ स्फोटक नाही? अरे थोडे जरी वाद झाले तरी घटस्फोट होतो, तो छोटे छोटे स्फोट काय घेऊन बसलात तुम्ही? हे कार्य जगातल्या प्रत्येक वस्तूचं ज्ञान प्रत्येकाला शक्य नाही. शक्य नाही. जगातल्या प्रत्येक कोठे काही कोठे काही वरकड एक आहे एक नाही. एकाला सर्वांनी, सर्वांना सर्वांनी, सर्वांना एक नाही, एकाला एक नाही. कुठेतरी काहीतरी कसं तरी कोणाला तरी कधीतरी कमीतरी पडतच तरी. आपण आपल्या सोयीने घ्या. नाही सगळं कार्य समजत नाही कारण घ्या. जग समजत नाही ना जगदीश्वर समजून घ्या. जग समजत नाही ना जगदीश्वर समजून घ्या. जगदीश्वर कार्य समजत नसेल तर कारणाला शोधून घ्या. मृत्तिका घट आहे, घट मृण्मय माती. मातीला शुद्ध मराठीमध्ये नाव आहे मृण्मय. दोन नंबरचं नाव आहे मृण्मयता. तीन नंबरचं नाव आहे मृत्तिका. चार नंबरचं नाव आहे माती. पाच नंबरचं नाव आहे माटी. सहा नंबरचं नाव आहे उखिरा. सात नंबरचं नाव आहे फुपाटा. आणि प्युअर आयराणी पट्टा असेल तर फपोटा. हा नवीनच विश्वकोश आहे आयराणीचा. नाही का? मी जरी खानदेशातला असलो तरी मला ती जमत नाही. आम्ही तावडी लोक आहे जळगाव जिल्ह्यातले. खाई घेऊ, करू घेऊ, पाय घेऊ, वय जाईन. आम्ही या प्रांतातले लोक आहे.
आम्हाला ऐराणी जमत नाही. आणि मी नेहमी सांगतो मला ऐराणी येत नाही, मी ऐराणी बोललो की माझ्या ऐराणीचा ऍक्सिडेंट होतो. म्हणजे अर्धी ऐराणी अर्धी भिलाऊ. मग ऐकणारे लोक म्हणता महाराज नेमका ऐराणी आहे का? ज्याच्या त्याच्यात तो भाषेचा प्रांताचा बदल आहे. बरेच शब्द समजत नाही ना. संध्याकाळी भजनी मंडळाला जर विचारलं का हरिपाठ संपला का, मग आपले खानदेशी भजनी, मग हरिपाठ ना आपटला. अरे नंतर समजून घ्यावं लागतं, आपटला म्हणजे आटोपला है की नाही, आपटला म्हणजे आटोपला. मृणमय मृत्तिका मातीपासून घट तयार होतो. माती नाती तुम्हाला समजलं नाही, हिला माती म्हणतात. हो समजलं, हिला मातीच म्हणतात, तिला मातीच म्हणतात. एकदा मातीचं ज्ञान झालं की मातीचा परिणाम, मातीचा विवर्त, मातीचा इफेक्ट, मातीचा प्रोजेक्ट, मातीचा विवर्त स्वतंत्रपणे जाणवा लागला. तिचा विकार, तिचा जळभाव तुम्हाला स्वतंत्रपणे जाणवा. हिला माती म्हणतात समजलं ना, त्या मातीपासून घट तयार करा, मातीपासून माठ तयार करा, रांजण तयार करा, गाडगं तयार करा, लोटा तयार करा, पंती तयार करा, दिवा तयार करा, घागर तयार करा, माठ तयार करा, मडकं तयार करा. ते मडकं काल्याच्या कीर्तनाचं तयार करा, नाही तर ते मडकं. मी काय बोललो का? आपकी सोच बुरी है, मैं क्या करू. सोच बदलो, देश बदलने वाला है. त्या मातीपासून एक मडकं तयार करा, नाही तर एक कोटी मडकं तयार करा. सगळ्या मडक्यात काय? माती. माती समजली ना, एक मडकं केलं तरी मडकंच आणि एक कोटी केलं तरी मडकं आहे. एकदा मातीचं ज्ञान झालं की मातीपासून 100 कोटी मडके तयार केले तरी प्रत्येक मडक्यात माती असतेच हे जसं कारण आहे, तसं मंदिरात असलेल्या एका देवाचं ज्ञान झालं की भारतातल्या 125 कोटी मडक्यांमध्ये देव असतोच याला म्हणतात कारणाचं ज्ञान. याला म्हणतात कारणाचं ज्ञान. मी अजून सांगतो तुम्हाला, तो जो मातीचा घट आहे, मातीचं मडकं आहे, तो घट तयार व्हायच्या अगोदर काय होती? ती माती. आता घट आहे तरी शेवटी काय ती माती. आणि घट फुटल्यानंतर माती. म्हणजे घटाच्या जन्माच्या अगोदर माती होती, घट असतानाही मातीच आहे, आणि घट फुटल्यावर सुद्धा मातीच आहे. जन्म घटाचा आहे, फुटणं घटाचं आहे. घट जन्माला यायच्या अगोदरही मातीच होती, आणि घट फुटल्यावरही ती मातीच राहणार आहे. फक्त मधल्या टप्प्यात तो घट राहणार आहे. अगोदरही मातीच, नंतरही मातीच. घटाच्या जन्माच्या अगोदर माती होती, घटाच्या फुटल्यानंतर माती आहे, आणि घट असतानाही दृष्टिविवेक टाकला तर ती मातीच आहे. हा घट जन्माला यायच्या अगोदरही देव होतात, हा घट असतानाही हृदयामध्ये देव आहेच, आणि हा घट पेटवल्यावरही खाली शिल्लक राहतो, त्याचं नाव देव आहे. त्या शक्तीचं नाव देव आहे. ती शक्ती जोपर्यंत तुम्ही जाणत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाची ती कर्तव्यता तुम्ही प्राप्त करू शकत नाही. मग तो देव जर आम्हाला जाणायचा म्हटला तर वेदांत शास्त्र असं सांगतं, एखादी वस्तू जर जाणायची असेल तर ती देशाने व्यापक असावी, ती कालाने व्यापक असावी, आणि ती वस्तूने व्यापक असावी. तुमचा देव देशाने व्यापक आहे का? एक. तुमचा देव कालाने व्यापक आहे का? दोन. आणि तुमचा देव वस्तूने व्यापक आहे का? तीन. तुकोबाराय म्हणतात आमचा देव देशाने व्यापक आहे म्हणून वदवावी बाणी, आमचा देव कालाने व्यापक आहे म्हणून वदवावी वाणी, आमचा देव वस्तूने व्यापक आहे म्हणून वदवावी वाणी. अभंगाच्या आहे ऐसा देव, आहे ऐसा देव वदवावी वाणी, आहे ऐसा देव वदवावी वाणी, आहे ऐसा देव. Oh!
अभिमाने नाही सामान्य अनुभव आहे ना देव आहेच. मग आहे म्हणजे काय? मग देव आहे तो देशाने व्यापक आहे का? देव देशाने व्यापक आहे का? देश म्हणजे प्रांताचा विषय. देव देशाने व्यापक आहे का? आहे देशाने व्यापक. आपण देशाने परिचिन्न आहे. आपल्याला मर्यादा आहे. देवाला मर्यादा आहे का? कल्पना मला असं सांगा, देव होळमध्ये आहे, भालेरमध्ये नाही. नाही भालेरमध्ये आहे, कानडद्यात नाही. कानडद्यात आहे, रानाड्यामध्ये नाही. रानाड्यामध्ये आहे, नंदुरबार तालुक्यात नाही. नंदुरबार तालुक्यात आहे, धुळे जिल्ह्यात नाही. नाही देव धुळे जिल्ह्यात आहे, जळगाव जिल्ह्यात नाही. देव कान्ह देशात. हा कान्ह देश बरं, खानदेश नाही. बरं नीट बोलत जा. कोणता देश हा? कान्ह देश. आपण काय म्हणतो? खानदेश. आपला तालुका नंदनगरी. नंदुरबार खरी काय आहे? नंदनगरी. आपण काय म्हणतो? नंदुरबार. नाशिकचं नाव नाशिक नाही. नाशिकचं नाव त्या टायमाला गुलशनाबाद होतं. नाशिक चोपडा. चोपड्याचं नाव मुस्तफाबाद होतं. बीडचं नाव फताहाबाद होतं. सुरतचं नाव दारा उल हज होतं. आग्र्याचं नाव दारा उल गज होतं. मुक्ताईनगरचं नाव एदलाबाद होतं. उस्मानाबादचं नाव धाराशिव होतं. हैदराबादचं नाव भागानगर किंवा भाग्यानगर होतं. मला असे भरपूर नावं सांगता येतील. कालाच्या ओघात ते बदलले, ते बदलूनच राहिले. त्याला आपण काही करू शकत नाही आणि आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं सुद्धा शाबास बरोबर आहे ना, काही घेणं देणं नाही. कीर्तनात जायचं असतं ते काही सगळं ध्यानात ठेवायचं. असू द्या, माझं काही मत नाही. अरे देव महाराष्ट्रात आहे, देव कर्नाटकात नाही. देव दक्षिण भारतात आहे, उत्तर भारतात नाही. देव भारतात आहे, अमेरिकेत नाही असं चालत नाही. देव भारतात आहे, अमेरिकेत नाही असं चालत नाही. मी नेहमी सांगतो, तुमच्यात हिंमत असेल तेवढ्या व्यापकतेने पहा. देवाला तुम्ही शोधायचं असेल कुठल्याही देशात शोधा. प्रेस रुरू इराण इटन भूटान हॉलंड कॉटलो न्यूझीलंड इंग्लंड भारत पाकिस्तान अर्बस्तान उझबेकिस्तान म्यानमार सिंगापूर सिडनी जोहान्सबर्ग ऑस्ट्रेलिया केनिया झिम्बाब्वे रोम पॅरिस बर्मुडा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया फ्रान्स रुरू इराण इटन बाकीचे देश घरी पहा. कुठेही पहा. माऊलींच्या भाषेत म्हणून अर्जुन आम्ही नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राणियाचे दैव कैसे जेन देखती माते. अरे देव देशाने व्यापक आहे. आपण व्यापक आहे का? आपण व्यापक आहे का? आपण देशाने व्यापक आहे. देशाने व्यापक आहे काला. आपण देशाने व्यापक आहे का? मला असं सांगा. हा तुम्ही सगळे, मी आज तुमच्या गावात आहे म्हणजे माझ्या गावात आहे का? मी तुमच्या गावात आहे म्हणजे माझ्या गावात नाही. पण देव माझ्याही गावात आहे आणि देव तुमच्याही गावात आहे. मी तुमच्या गावात आहे म्हणजे माझ्या गावात नाही. देव माझ्याही गावात आहे, देव तुमच्याही गावात आहे. जास्त लांब होत असेल आपण अजून जवळ येऊ. तुम्ही सगळे आता मंडपात आहात म्हणजे घरी नाही. तुम्ही आता मंडपात आहात म्हणजे घरी नाही. आणि जे घरी आहेत ते मंडपात नाही. तुम्ही मंडपात आहात म्हणजे घरी नाही. जे घरी आहेत ते मंडपात नाही. पण देव मंडपात पण आहे आणि देव घरी पण आहे. याचा अर्थ जे घरी झोपले ते देव आहे असा नाही बरं. नाही तर तुम्हाला वाटेल घरी झोपले ते देव आहेत बुवा, असं नाही. तुम्ही मंडपात आहात घरी नाही. जे घरी आहेत ते मंडपात नाही. असे फार कमी भाग्यवान लोक असतात. ते शरीराने कीर्तनात असतात आणि मनाने घरी असतात. काही नमुने असे पण असतात, त्याला पर्याय नाही. देव देशाने व्यापक आहे. तो देशाने जिथं जाल तिथं आहे. कहा पग डारू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. त्याच्याशिवाय तुम्हाला तीळ मात्र सुद्धा जागा रिकामी दिसणार नाही. पण ते मानण्याची तयारी पाहिजे. ते काही लोक मानत नाही. मी नेहमी सांगतो, काय तुम्ही देवदेव करता? 10:30 कीर्तन संपते, 11:45 तुम्ही घरी जाणार, 11 तुम्ही बेडवर पडणार, हातात मोबाईल घेणार, लगेच तुम्ही बेल लावणार, 6:30 उठायचंय. लावली तुम्ही बेल, 11 तुमचा भया बाह्य जगताशी संपर्क तुटला. 11 तुम्ही झोपल्यानंतर 6:30 या जगाशी झोपेत असताना तुमचा संपर्क तुटला. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही 6 उठायची बेल लावली. पण मी असं म्हणतो, तुम्ही 6:30 उठले नाही आणि 5 उठले. मी डबल बोलतो म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्ही 6:30 उठले नाही आणि 5 डायरेक्ट उठले आले रेंजमध्ये. सध्या प्रॉब्लेम जिओच्या कार्डासारखा झालाय. कार्ड सगळ्यांकडे, रेंज कोणालाच नाही. आहे की नाही? तुम्ही 6 उठले आणि 5 डायरेक्ट उठले. काय करून घेणार आहे तुम्ही देवाचं? तुम्ही का वर गेल्यावर सांगणार आहे आयपीसी सीपीसी आरपीसी आरपीसी इंडियन पिनल कोड लॉजिकल अप्रोच मध्ये, देवा आम्ही झोपलेलो असताना यम आम्हाला घेऊन आला, याच्यावर मान आणीचा दावा दाखल करा.
याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. फसवणुकीला ऍक्ट आहे 420. फसवणुकीला ऍक्ट कोणती लागते? 420. याला 420 लावा, चालेल का? चालेल का? अरे 11 वाजता झोपल्यानंतर सकाळी 6 वाजता तुमची कोणतीही उठायची शाश्वती नसताना दररोज सकाळी जो उठवतो ना त्या शक्तीचं नाव आहे देव. त्या शक्तीचं नाव आहे देव. त्याच्या पलीकडे काय अपेक्षा? मी नेहमी सांगतो त्याला इंग्रजीत गॉड म्हणतात. गॉड जी जनरेशन ऑपरेशन डिडेट मीन्स गॉड. उत्पत्ती स्थिती आणि लयाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून गॉड. जे लोक गॉड मानत नाही त्यांनी फक्त गॉडचं स्पेलिंग उलटं करायचं, घरी लावून घ्यायचं. नातू म्हणतात म्हातारपणे, माझंही कच्च आहे, मला काही सांगता येणार नाही काय होतं, काहीतरी होतं. वारकऱ्यांच्या भाषेत श्वानापरिगती झाली अवघे करती हाळहाळ ही परिस्थिती. म्हणून लक्षात घ्या, लक्षात घ्या, त्याचं अस्तित्व मान्य करावं लागेल. अरे आपल्याकडे असे असे नमुने आहे ना, असे असे माणसं आहे आपल्याकडे, रात्री बियडवर झोपतात आणि सकाळी स्टाईलवर सापडतात. म्हणजे त्यांची स्टाईलच वेगळी असते झोपायची. झोपेत ते बेडून पडून जातात डायरेक्ट बिचारे. रात्री बेडवर झोपतात आणि सकाळी स्टाईलवर सापडतात. 6 तास सुद्धा माणसं बेडवर चांगले झोपतील याची शाश्वती नाही. माणसं रात्री बेडवर झोपतात, सकाळी स्टाईलवर सापडतात. पण देव कशाला म्हणतात सांगू? या कोट्यावधी झाडांवर दररोज रात्री अब्जावधी पक्षी झोपतात. या कोट्यावधी झाडांवर दररोज रात्री अब्जावधी पक्षी झोपतात. पण आजपर्यंत एकाही पक्षाला झोपेमध्ये ज्याने खाली पडू दिलं नाही ही ताकद ज्याची त्याचं नाव देव आहे. ही ताकद ज्याची ना त्याचं नाव देव आहे. तुम्ही माना नका मानू रे. तुमच्या माझ्या सारख्याने 2-4 लोकांनी देव मानला नाही तर त्याचं काय बिघडणार आहे? त्याचं काय बिघडणार आहे? त्याचं काहीच बिघडणार नाही. बिघडणार आहे ना ते आपलं बिघडणार आहे. दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है. दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन दुनिया का मालिक तुझे मानता है क्योंकि वो जानता है ये बिलिंदर मैंने बना हुई दुनिया में रहता है. तुम्ही त्याला माना नका मानू, तो आपल्याला मानतो. ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी याच होडमध्ये याच्या 4 पट गर्दी आपल्या दारी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. कधी जमा होईल मला विचारू नका, मलाच माझी माहिती नाही गर्दी, तर दुसऱ्याची काय सांगू. अर्थात देव नावाचं अस्तित्व देशाने व्यापक आहे, कालाने व्यापक आहे. तो भूतकालात, वर्तमान कालात आणि भविष्यकालात त्याचंच अस्तित्व आहे. तो भूतकालात होता, तो वर्तमान कालात आहे, तो भविष्यकालात राहील. जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर कान्होबा तेरे तेरे ते, जगाच्या प्रलयानंतर तुम्ही मुळपीठ राहणे. जगाच्या उत्पत्तीच्या अगोदर देव होता, आत्ता देव आहे, जगाच्या प्रलयानंतर देव राहतील. देव भूतकाळात होते, देव वर्तमान काळात आहे, देव भविष्यकाळात राहते. आपण भूतकाळात न होतो, आपण वर्तमान काळात आहे, आपण भविष्यकाळात राहणार नाही. देव कालही होते, देव आजही आहेत, देव उद्याही राहतील. देव कालही होते, देव आजही आहेत, देव उद्याही राहतील. आपण काल न होतो, आपण आज आहोत, आपण उद्या पक्का. देव भूतकाळात नव्हता, वर्तमान काळात नव्हता, भविष्यात नव्हता असा त्याचा भाव नाही. देव भूतकाळात होते, देव वर्तमान काळात आहे, देव भविष्यकाळात राहतील. आपण भूतकाळात नव्हतो, आपण वर्तमान काळात आहे, आपण भविष्यात राहणार नाही. देव कालही होते, देव आजही आहेत, देव उद्याही राहतील. देव कालही होते, देव आजही आहेत, देव उद्याही राहतील. आपण काल नव्हतो, आपण आज आहोत, आपण उद्या राहणार नाही. आपण काल नव्हतो, आपण आज आहोत, आपण उद्या राहणार नाही. आपण उद्या राहणार नाही. आपण उद्या राहणार नाही. अरे बापरे, माझा उद्या पण इतका लहान नाही. तुम्ही जो 1000 साल, साल के दिन हो 365. आपल्याला कालाची मर्यादा. आपण भूतकाळात नाही, आपण भविष्य काळात नाही. आपण कोणत्या काळात आहे? आपण कोणत्या काळात आहे? वर्तमान काळात. आपण वर्तमान काळात आहे, आपण वर्तमान काळात आहे. ठेवा बरं छातीवर बोट आणि सांगा बरं आईज मी आहे. तेवढ्यात लोक म्हणतात नाही गेले, आहे मध्येच नाही होतं ना. म्हणजे आपण वर्तमान काळात नाही, त्याला ब्रॅकेट द्यावं लागेल आपल्याला, इन ब्रॅकेट. त्या वर्तमान काळात नाही, कोणत्या? चालू. कोणत्या? चालू. का चालू? कारण चालू काळात चालू माणसं चालू राहतात, हे चालूच राहणार आहे, त्याला पर्याय नाही. आपण चालू वर्तमान काळात आहे, पूर्ण वर्तमान काळात सुद्धा आपलं जीवन नाही. आपण कालाने व्यापक नाही, तो परमपिता परमेश्वर कालाने सुद्धा व्यापक आहे. चला पुढे त्याची तिसरी भूमिका. देश काल वस्तूने व्यापक आहे. मी एका प्रमाणात आपल्याशी बोलतो, सर्वाघटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. तो तिन्ही कालाने व्यापक आहे. तो व्यापक असलेला परमात्मा तुम्हाला काय करायचंय? तुम्ही एक करा ना, वधवा विवाने, अखंड वाणीने त्याला वधवायचंय. वारकरी संप्रदायाची विचारधारा एका अभंगामध्ये सांगितले की अखंड तुम्हाला चिंतन करायचं असेल तर त्याचं करा. मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका अभंगात आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, याच्यातून सरळ आहे. एक गावे आम्ही का 1000 गावे आम्ही?
एक गावे म्हणजे आमचा ठरलेला देव एकच आहे. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तायाच्या दर्शन. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा एक पती चित्ते धरिला आम्ही एक देव आम्हा विष्णुदासचा एकविध भाव न म्हणू या देवाने कसे शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटन माझ्या जिभेचे 100 तुकडे होतील जर मी दुसऱ्याला देव म्हणेल तर. काय निष्ठा असेल हो काय निष्ठा असेल तुकोबऱ्यांचे. महाराज म्हटले आम्ही दुसरा एक गावे आम्ही याच्यातून इतर साधण्याची व्यावृत्ती केली आणि का पै काम नाही आता नाही गरज आम्हाला. मग इतर साधनं मोडून या वाटा सूक्ष्म कर्माच्या मोडून या वाटा दुस्तर योगाच्या कर्माच्या योगाच्या वाटा मोडून पुढे चालू आम्ही केला राज्य भार चाले ऐसा. राजाने अशा रस्त्याने चाललं पाहिजे की त्याच्या मागे सैन्य चाललं पाहिजे. राजा मागे पायदळ लोकांना चालता आलं पाहिजे घोडदळ लोकांना चालता आलं पाहिजे रथदळ लोकांना चालता आलं पाहिजे आणि हत्तीदळ लोकांना चालता आलं. राजाच्या मागे पायी चालणारे घोड्यावर बसणारे हत्तीवर बसणारे आणि रथावर बसणारे या चारही प्रकारचं सैन्य ज्याच्या मागे चालतं त्याला राजा म्हणतात. नाही तर राजात परदेशात फिरतो आणि प्रजा महाराष्ट्रात आत्महत्या करते. राजा हा शेतकऱ्यांची काळजी घेणारा असतो. अर्थात मग केला राज्यभार चालायचा तुमचा पांडुरंग नावाचा राजा ज्या रस्त्याने चालतो त्याच्या मागे कोणतं चार प्रकारचं सैन्य चालतं विषयी पामर जिज्ञासू मुक्त या चारींकरता केला राज्यभार चालायचा. पण याच एक संहिता आहे याचा एक नियम आहे. कोणता नियम आहे लावून संभाळ करावे कीर्तन लावणी मृदुंग लावणी श्रुती करोनी टाळ घोष आवडीने ब्रह्मरस सेवो लावणी मृदुंग लाव लक्षात घ्या लावणी मृदुंग मृदुंग चर्मवाद्य श्रुती तंतुवाद्य आणि टाळ धातुवाद्य. एक मॅटॉलॉजी एक तंतुवाद्य आणि एक चर्मवाद्य. ऐका मी जबाबदारीने बोलतोय माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहितीये मी आता इथं पुढचं वाक्य काय बोलतोय हेमंत महाराज ऐका ना. मी जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय. पकवाज कितीही वाजवा पकवाज वाजून देव भेटत नाही. आपली उंची मोजून घेतली पाहिजे आपण ऐका ना मी सांगतोय ऐका ना. पकवाज वाजून देव भेटत नाही विना वाजून देव भेटत नाही. विनोद सोडून द्या मी वस्तुस्थिती बोलतोय. पकवाज वाजून देव भेटत नाही विना वाजून देव भेटत नाही टाळ वाजून देव भेटत नाही. मी पुन्हा सांगतोय मी जबाबदारीने बोलतोय मला माहिती मी काय बोलतोय. पकवाज वाजून देव भेटत नाही विना वाजून देव भेटत नाही टाळ वाजून देव भेटत नाही. खाली बसणारे सजग लोक होतील महाराज. टाळ पकवाज विना वाजून देव भेटत नाही हा मुद्दा सोडून द्या. पण एकटीने असल्याशिवाय तुझं कीर्तन सुटत नाही एवढं तर ध्यानात घ्या. अरे तिने असल्याशिवाय कीर्तन सुटत नाही हाही मुद्दा सोडून द्या. कीर्तन सुरूच होत नाही हा मुद्दा ध्यानात घ्या. टाळ पकवाज विना वाजून देव भेटत नाही मी बोललोय. अरे पण हे तिने असल्याशिवाय कीर्तन संपत्नी सुरू होत नाही तरी मी बोलतो अजूनही मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ वाजून पकवाज वाजून विना वाजून देव भेटत नाही. मग मी तुम्हाला क्लुप्ती सांगतो क्लुप्ती. महिला लग्नात पतीचं नाव घेतात. आपल्याकडे मुले महिला लग्नात पतीचं नाव घेतात घेतात की नाही लग्नात नाव घेतात. हा नंतर नाव ठेवतात नंतर नाव ठेवतात पण लग्नात नाव घेतात की नाही घेतात घेतात. मला असं सांगायचंय एखादी दीदी लग्नात तिच्या पतीचं नाव घेते घेते हो घेते. मग पती भेटावा याच्या करता नाव घेते का भेटलेला पती टिकावा याच्या करता नाव घेते. शांततेत उत्तर द्या घाई करू नका. महिला पती भेटावा याच्या करता नाव घेतात का भेटलेला पती टिकावा याच्या करता नाव घेतात. भेटलेला पती टिकावा. अरे भेटलेला आहेच ना तो तो भेटलेला आहे तो टिकावा त्या प्रेमाची वृद्धिंगतता व्हावी याच्याकरता महिला नाव घेतात. पती भेटावा याच्याकरता आमच्या महिला नाव घेत नाही. भेटलेला पती टिकावा याच्याकरता नाव घेतात. आमचे वारकरी टाळ पकवाज विना देव भेटावा याच्याकरता वाजवत नाही. देव भेटलेलाच आहे तो हृदयात टिकावा याच्याकरता वाजवत. मग लक्षात घ्या टाळ पकवाज विना ही देवाच्या प्राप्तीची साधनं नाही प्राप्त झालेल्या देवाला भोगायची साधन आहे. म्हणजे ती साध्यपूर्व साधन आहे. साध्य उत्तर साधन साध्यपूर्व साधनाचा अधिकार गौण असतो आणि साध्य उत्तर साधनाचा अधिकार प्रधान असतो. सेवो ब्रह्मरस
त्या ब्रह्मरसाचा आम्ही आनंद घेऊ. पण त्याच्याकरता एक गावे विठोबाचे नाम, वाणीचा विषय देव झाला पाहिजे. काय लहान लहान बारकी बारकी पोरे बोलणं शिकायला किती दिवस लागतं? 3 वर्ष 4 वर्ष 4 वर्ष तर सगळं बोलतो आपण. बोलणं शिकायला 4 वर्ष लागतात, पण कुणाशी कसं बोलायचंय हे शिकायला 70-70 वर्ष कमी पडतात. नाही बसत माणसाचं बजेट, नाही बसत बरं, चांगल्या चांगल्याचं बजेट बसत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमता असं नाही. मला मी तुम्हाला सांगतो, ही ना पवित्र आहे, हिचं पवित्र टिकवता आलं पाहिजे. आम्ही पण म्हणतो संध्याकाळी, संध्याकाळी आम्ही रोज म्हणतो हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय, जरी मुख्य हरिपाठ गाय तरी त्याचा देह पवित्र होय. म्हणतो की नाही आम्ही सगळे? आम्ही सगळे रोज म्हणतो की जरी मुख्य हरिपाठ गाय तरी त्याचा देह पवित्र होय. पण हे आम्ही फक्त हरिपाठातच म्हणतो. हे जर हरिपाठ झाल्यावर आम्हाला समजलं असतं तर तंबाखूला चुना लावून आम्ही तोंडात एवढं रामायण तयार केलं नसतं. आता मनभरक तंबाखू खाल्ल्यावर हरिपाठ कीर्ती जमेल? काळ वधे तो देह पवित्र जो अच्युत सर्व काळ वधे ती वाणी पुण्यवान. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. आश्चर्यवत पश्यति कश्च देन माश्चर्यवदवती तथैव चान्य आश्चर्यवच्च नमने शृणोति श्रुत्वापेन वेदना चैव कश्चित्. आश्चर्यवत वदती बोलावा विठ्ठल, आश्चर्यवत पश्यति पहावा विठ्ठल. किती गाथान गीता किती जवळ प्रवास करते. आणि म्हणून वदवावी वाणी, वाणीने अखंड त्याचं चिंतन करा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विचार करू नका. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध मी आपल्या पुढे मांडलाय. उत्तरार्धात तुकोबऱ्या परिभाषा वापरत नाही ऐसा मनी अनुभवावा. आतापर्यंत तुकोबराय म्हणतात आहे देव, आता काय म्हणताय नाही देव. मग आतापर्यंत आहे देव आणि आता नाही देव, एकाच वेळी एकच माणूस जर दोन पद्धतीची भाषा बोलला तर त्याच्या वाणी दोष आहे की नाही? कल्पना करा, मी इथं सगळेच मी मजबूत जेवण केलं, 8:15 माझं जेवण झालं, 8:30 फेटा बांधायला सुरुवात झाली आणि मग मी म्हटलं पावभा महाराज खूप भूक लागली हो, आल्या आल्या जेवण केलं आणि लगेच म्हणतो भूक लागली. बरं, तुझ्याकडे पाहून असा अंदाजही लागत नाही कसा. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचा बराच गैरसमज होतो की बारीक माणसं कमी जेवण करतात. खरं तर बारीक माणसंच, आता जे बारीक आहे ते तरी नका म्हणू. बारीक बारीक फुटणं म्हणजे घरचं मतदान फुटणं आहे. जे आपल्या विरोधात आहे ते विरोधातच आहे, पण जे घरचे आहे ते तर मतदान करा ऐकून नाही का. मी जर 8:15 जेवण केलं आणि 8:30 मी जर बोललो की मला भूक लागली तर मी माझ्या वाणीचा विरोध करतोय. आहे ऐसा देव पूर्वार्धात म्हणणारे तुकोबार आहे, जर उत्तरार्धात नाही ऐसा देव म्हणतील तर ते त्यांचा विरोध करताय. वक्त्याच्या तोंडात विरोधाची परिभाषा येता कामा नये. ऐका, वक्त्याने एकाच वेळी एकत्व सिद्धी न्याय सांभाळला पाहिजे. मग नाही ऐसा देव, एखाद्या वस्तूचं सामान्य रूपाने ज्ञान होतं पण विशेष रूपाने ज्ञान विद्याचे शाश्वत नाही. शब्द सारखे असले म्हणून का माणसाला समजत असतात? मराठी भाषेसारखे चमत्कारिक आणि गमकथेची भाषा कोणती नाही. आपल्या कान्हा देशामध्ये एक प्रसिद्ध शब्द आहे, एखाद्याला म्हटलं तो माणूस खूप चांगला आहे आपल्या गावात, लोकांना जाऊ द्या, काय नादी लागतं त्याच्या, तीन पाठ येतो. तीन पाठ म्हटलं माणसाला किती राग येतो. वास्तविक तीन पाठ हा राग येण्याचा शब्द आहे का? तीन पाठ हा राग येण्याचा शब्द आहे का? हा, तीन पाठ हा राग येण्याचा शब्द नाही. तीन पाठ कोणाला म्हणायचे माहितीये? पूर्वी आपले म्हातारे आजोबा लोक आहे ना, असे कुठीन कसे जेवत नव्हते. त्यांची पद्धत होती, जेवायला बसले की पाटाला पाठ, ताटाला पाठ, बसायला पाठ, पाठीला पाठ, असा ज्याचा थाट तो. भारतीय संस्कृती कोश नावाचा कोश आहे, महादेव शास्त्री जोशींचा, 18,000 रुपये त्याची किंमत आहे, 17,500. आणि 10 भागामध्ये कोश येतो, किमान 13,500-14,000 पाने 10 भागामध्ये. त्यांनी तिच्यात महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात, धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात, कान्हदेशात वापरल्या जाणाऱ्या शब्दाची परिष्कृती केली. त्याच्यात तीन पाठ शब्द आलाय, त्यांनी तीन पाठची व्याख्या केली. महादेव शास्त्री जोशी खूप मोठा विश्वकोश आहे त्यांचा, ABC ला मिळतो तो, आप्पा बळवंत चौक पुण्यामध्ये. म्हणजे या पद्धतीची भाषा नाही समजतो काही काही लोकांना. काही मी तुमच्या पुढे असे शब्द मांडतो, तुम्हाला वाटेल मराठीत बोलतो का कोणत्या भाषेत बोलतोय. एकदा मराठी साहित्य संमेलन भरलं आणि उपाध्यक्ष बोलायला पाहिजे, ऐका, आपल्या नंदुरबार तालुक्याचं मराठी साहित्य संमेलन भरले, तुम्ही सगळेजण इथं मराठी भाषेवर भाषण देण्याकरता आलेले आहात. या साहित्य संमेलनाचा मी उपाध्यक्ष आहे, माझ्या शेजारी बसले ते अध्यक्ष आहेत. आम्ही दोन्ही लोक तुमच्या भाषणानुसार तुम्हाला नंबर देणार आहोत. तेव्हा नंदुरबार तालुक्यातले आलेले तुम्ही सगळे परीक्षार्थी, तुम्हाला प्रत्येकाला मराठी भाषेवर 10-10 मिनिटं भाषण करायचंय. भाषण करताना शब्द चुकीचे वापरायचे नाही, भाषण करताना मध्ये अडखडायचं नाही. म्हणून उपाध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, भाषण स्पष्ट करायचं. कोण म्हणे? निवडून आलाय तो उपाध्यक्ष. आणि काय म्हणतो? भाषण भाषण स्पष्ट करायचं. शेजारी अध्यक्ष बसले, दोन
असं गावंडर सारखा स्पष्ट म्हणा, जरा शुद्ध बोला शुद्ध. कोण म्हणे? माता उपाध्यक्ष आणि अध्यक्ष जर या रेंज मध्ये तर मध्ये ऐकणारे कोण या रेंज मध्ये असतील, है की नाही? मग ऐकणाऱ्यांचा दोष असतो बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा ऐकणाऱ्यांचे कान जर चांगले राहिले असते तर तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला अशा नालायक गौडनी नालायक लोकांनी पुढे आणल्या नसत्या. माझ्या बोलण्याचा गैरसमज करू नका. आता तुझ्या माझ्या भेटीसाठी 7 वर्षापूर्वी गौडन होती का कन्हैया महाराज? 7 वर्षातच जन्माला आली ना. तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला? तू हरवला पाहिजे. ते एकानं गौडन म्हटले सोन्यानं नाण्यानं दाग दागिन्यानं राधेला सजवलं. बावडट आहे का तू? सजवलं ती का? बिना ब्युटी पार्लरची निघणार होती का? तो 1.5 आणवणे वाकून टाक सडा का? मग तिला सरळ टाकता येत नाही का? या भाषा या पद्धती बंद पडल्या पाहिजे. माझ्यामुळे संप्रदायातले 10 लोक माडकरी झाले नाही तर चालेल, पण माझ्यामुळे संप्रदायातल्या 8 लोकांना चुकीचं ऐकायची सवय पडली नाही पाहिजे ही जबाबदारी मी घेतली पाहिजे. ज्या कीर्तनकारांचं वय, ज्या कीर्तनकारांचं वय आज 70 पुढे, त्यांनी 70 वर्षापासून संप्रदाय टिकवलाय. आज आम्ही 30-35 आहोत. आज 30 आमची जबाबदारी आहे. आज माझं वय जर 30-32 असेल तर मला अजून 40 वर्ष हा संप्रदाय सांभाळण्याची संधी परमेश्वराने दिली आहे. आणि तो जर मी चुकीच्या ऐकण्याच्या सवयी लोकांना लावल्या तर त्याचा परिणाम समाजावर काय होईल याचा विचार आम्हाला करायला नको? याचा विचार करायला नको? 90% साऊंड सिस्टीमवाले भाऊसाहेब आपल्याला नाही हा, 90% सिस्टीमवाले वृंदावन हरिद्वारचे गाणे लावतात पण वारकरी संप्रदायाचा हरिपाठ लावू शकत नाही. मला सांगा ना तुम्ही, माझ्या बोलण्याचा रोग कदाचित चुकीचा असेल, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. माझं गणित येड्यापोर सारखं असतं, लग्न जुडत नाही. लग्न झाल्यावर मग ती मायरी राहिली का सासरी राहिली का येड्याचाच बाजार ती, तसं माझं गणित असतं. पण तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते, आला तर चालेल येवत रागे येतील ते, पण परंपरा सांभाळली पाहिजे की नाही? आपण जबाबदारी आपली, ती जबाबदारी तर आपण सांभाळलीच पाहिजे, सांभाळलीच पाहिजे. त्या जबाबदारीचं भान आणि ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. चला पुढे. मग ही नीतिमत्ता ही विचारधारा आपण लक्षात घेतली पाहिजे. भाषाशास्त्र हे आपलं दिलेलं दान आहे. आमच्या एका मित्राला आम्ही भाऊसाहेब बाहेर येऊ, तो आलाच नाही 10 मिनिटं. आम्ही म्हटलं का घरात काय करतो तू 10 मिनिटं? तो नाही मी मदभार्याच्या पाकशास्त्र निष्पत्ती करता, मी मदभार्याच्या पाक निष्पत्ती करता मदपाक खाण्यामध्ये इंधन ढकलण्याचे कार्य करवीत होतो. म्हणजे मी मदभार्याच्या पाक निष्पत्ती करता मदपाक खाण्यामध्ये इंधन ढकलण्याचं कार्य करीत होतो. अरे सरळ सांग ना, ती भाकरी करत होती मी, काड्या ढकलत होतो. एवढा कशाला रिकामा ताण मारतोय तू? भाषा कठीण आहे आपल्याकडे. सामान्य रूपाने समजलं म्हणजे विशेष रूपाने समजतं का? सामान्य रूपाने समजलं म्हणजे विशेष रूपाने समजतं का? समजत नाही. महाराष्ट्रातला मराठी भाषेतला पहिला मराठी विश्वकोश तयार केला त्या माणसाचं नाव सॅम्युअल. भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर इंग्रज नुकतेच आले होते तेव्हा. त्या मराठी विश्वकोशाला प्रस्तावना लिहिली त्याचं नाव होतं मॅक्सवेल. त्याची सुधारित दुसरी आवृत्ती ज्याने महाराष्ट्रासमोर आणली तो होता इंग्रज अधिकारी मेजर कँडे, सुभेदार कँडे. त्या मेजर कँडेने हा सगळीकडे विश्वकोश आणला. मेजर कँडेने ज्या महाराष्ट्रातल्या विद्वान कीर्तनकार सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या मदतीने तो शब्दकोश तयार केला होता. एकदा तो एका विद्वान शास्त्री महाराजांच्या घरी दुपारी 12 वाजता गेला. शास्त्री महाराज, ओ शास्त्री महाराज, आतून शास्त्री महाराजांच्या पत्नी आल्या, माफ करा खुंटीवरची पगडी आज घरी नाही. खुंटीवरची पगडी आज घरी नाही. तो ने भाई साहेब मी तुम्हाला पगडी नाही विचारत आहे, तुमचे पती शास्त्री महाराज घरात आहे का? ती म्हणे खरंच माफ करा कोपऱ्यातले काठी पण घरी नाही. तो म्हणे मी विचारतो काय नाही महिला उत्तर देते काय? कधी कधी असं होतं ना, प्रॉब्लेम आपल्यात राहतो ना आपण समोरच्याला येडं समजतो. मी दृष्टांत सांगतो. एका पोराच्या लग्नाला 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर तो दवाखान्यात गेला. डॉक्टर साहेब माझ्या लग्नाला 6 महिने झाले, राजा राणीचा संसार अतिशय आनंदात चालू आहे, 3-4 दिवसापासून माझ्या पत्नीला प्रॉब्लेम आहे. काय झालं? मी जे बोलतो ना ते तिला ऐकूच येत नाही. डॉक्टर म्हणे पहा ॲनाटॉमी शरीरशास्त्राचा नियम आहे, डोकं दुखणे, पोट दुखणे, थंडी येणे, ताप येणे याच्याला लांबून गोळ्या दिल्या तर ॲडजस्ट होतं. आता तुझ्या बायकोला ऐकू येत नाही याची ट्रीटमेंट इतक्या लांबून होणार नाही. तू घरी जा, घरी गेल्यानंतर तिच्याशी बोल, तिला नेमकं किती फुटावून ऐकू येत नाही याचा अंदाज काढ. मग आपण विचार करू की रेंज कुठे नेईन, टॉवर कुठे पाहिजे. म्हणजे सरासरी कशा पद्धतीने हिला आता ट्रीटमेंट करावी लागेल. तो हुशार होता. 50 फूट लांब त्याचं घर होतं. पहिल्या दरवाजातून त्याने बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का? काय केली भाजी? रिप्लाय नाही. हा म्हटला बापरे 50 फुटावून ऐकू येत नाही. पुन्हा आत गेला 20 फुटावून, अगं ऐकलंस का? काय केली भाजी? पुन्हा तोच प्रॉब्लेम. जिस नंबर को आप डायल करना चाहते वो नंबर अभी कवरेज एरिया के बाहर आहे. म्हणजे ती
आउट ऑफ आहे. राग येईल का नाही माणसाला? लग्नाला 6 महिने झाले आणि बायकोला 20 फुटावून ऐकू येत नाही म्हणजे काय? काय बहिरी मारली काय सासऱ्यानं नशिबात? वाटेल ना माणसाला? शेवटी वाईट वाटतं ना. ती किचनमध्ये स्वयंपाक करते, धाड 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 पावलं टाकत गेला, रपकन हात वर केला आणि हळूच मारला. जोरात मारत नाही, मारू शकत नाही, मारतच नाही. तितकी हिंमत नसते, तितकी हिंमत नसावी, तितकी हिंमत नसतेच. ज्याला जसं क्रियापद घ्यायचं तसं घ्या. आपल्याकडे मी व्याकरणाचा पक्का आहे मी त्या बाबतीत. व्याकरणात नाही हात दोरू देणार कोणाला, नाही का? मी नेहमी सांगतो, एकवेळ माझं कीर्तन चुकेल पण ड्रायव्हिंग चुकणार नाही का? काही गोष्टी अशा असतात माझ्या, नाही का? अर्थात त्याने हळूच हात मारला. अगं काय बाजी केली असं त्याने तिसऱ्यांदा विचारलं. मग ती बाई अशी रिटर्न झाली, अनादी निर्गुण प्रगटली भावाने. आणि याच्याकडे पाहायला लागली मोह महिषासूर मर्दानी लागूनी. ती म्हणे तुला 3 सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही लवकर सांगा, नाही तर इथं डॉक्टर बोलवा लागेल मला. आता काय म्हणणं तिचं? कितदा सांगितलं? म्हणजे कोणाला ऐकू येत नाही आहे, म्हणजे ऐकू याला येत नाही, बैरी तिला म्हणतोय. म्हणजे याला म्हणतात जखम पायाला मलम डोक्याला, याला म्हणतात आत्महत्या मराठवाड्यात, मध डायरेक्ट फडणवीसच्या नागपुरात. म्हणजे साधा बशील आहे का? म्हणजे केवढी कठीण आणि बिकट परिस्थिती आपण लक्षात घ्या. शेवटी या सगळ्या गोष्टी बंद होणं आपल्याकरता कालाची गरजेचं आहे. ऐका, त्याने सांगितलं बाई साहेब मी खुंटीवरची पगडी विचारत नाही, कोपऱ्यातली काठी विचारत नाही. तुमचे पती पती कुठे आहेत तुमचे? तिने सांगितलं खरंच माफ करा, दारातला जोडा पण घरी नाही आज. तो म्हणे मी विचारतो का आणि महिला उत्तर देते का? संतावा संतावा तो निघून गेला. समोरून ते शास्त्री महाराज आले, माफ करा तुमच्या वैयक्तिक कुटुंबात मला बोलायचा अधिकार नाही, पण तरी बोलतो. तुम्ही एवढे हुशार आहे, एवढे विद्वान आहे, आणि तुमची बायको इतकी अडाणी कशी हो? म्हणे काय झालं? मी तुमच्या बायकोला एवढंच विचारलं तुम्ही घरी आहेत की नाही. तुमची बायको म्हणते खुंटीवरचे पगडे घरी नाही, कोपऱ्यातले काठे घरी नाही, दारातला जोडा घरी नाही. ही काय उत्तर देण्याची भाषा आहे का? ही काय उत्तर देण्याची पद्धत आहे का? शास्त्री महाराजाने सांगितलं तुझ्या माहिती करता सांगतो, आमच्या महाराष्ट्रातल्या महिला नेहमी माणसांपेक्षा वेगळे विश्वकोश वापरतात. ते विश्वकोश, ते विश्वकोश 30-30 वर्ष संसार करून आमच्या ध्यानात आले नाही, तर 3 मिनिटात तुझ्या काय ध्यानात येईल? तुला वाटतं तितकं तो विषय सोपा नाही. नंदुरबारला 3 वेळा नेला, 3 फॉर्मॅट मारला तरी पासवर्ड ओपन झाला नाही असा सस्पेंड मोबाईल येतो. खावटीच्या दाकानं वापरतोय, नाही तर अजिबात इच्छा नाही वापरायची, नाही का? हे फक्त आम्हीच सांगू शकतो आमचं दुःख काय तर बोला माणसा. म्हणजे काय अर्थ याचा? खुंटीवरची पगडी घरिणी त्या स्त्रीचा अर्थ चुकीचा नाही. तिने दिलेलं उत्तर बरोबर आहे. खुंटीवरची पगडी घरिणी याचा अर्थ काय? डोक्यात पगडी घातल्याशिवाय माझे पती घराच्या बाहेर निघत नाही. ज्या अर्थी पगडी घरी नाही त्या अर्थी माझे पतीदेव घरी नाही. माझ्या पतीचं वय 80 वर आहे, रस्त्याने त्यांना नीट चालता येत नाही, त्यांना काठी घ्यावीच लागते. ज्या अर्थी काठी घरी नाही त्या अर्थी पती घरी नाही. उन्हाळ्याचे दिवस चैत्र वैशाखाच्या रखरखत्याने रणरण त्या वन्यज्वालाची अनुभूती आदित्य नारायणाच्या माध्यमातून समस्त सृष्टी घेत आहे. आणि त्या सृष्टीच्या तप्ताय मानतेला प्रतिउत्तर देण्याकरता विना चपलेचे अनवानी माझे पती घराच्या बाहेर पद प्रक्षालन करू शकत नाही. आणि म्हणून त्या उत्पत्ती करता माझे पती ज्या अर्थी पादत्राणे घरी नाही त्या अर्थी माझे पती घरी नाही. माझं सांगणं संपलं. पगडी म्हणजे पती, काठी म्हणजे पती, जोडा म्हणजे पती. आता जगात विरकर टू ऑक्सफर्ड, महाराष्ट्रातला विरकर त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शब्दकोशाचा प्रणेता ऑक्सफर्ड, विरकर टू ऑक्सफर्ड जगातल्या प्रत्येक विश्वकोशामध्ये पगडीचा अर्थ पती होतो का? नाही. काठीचा अर्थ पती होतो का? नाही. जोड्याचा अर्थ पती होतो का? नाही. पण तिने दिला ज्या अर्थी त्या अर्थी होत नाही का? होतो. सरळ अर्थ घेतला तर त्याचा अर्थ पती होत नाही, पण ज्या अर्थी त्या अर्थी घेतला तर त्याचा अर्थ पती होतो. नाही आहे सा देव असा सरळ अर्थ घेतला तर जगात देव नाही, पण ज्या अर्थी त्या अर्थी घेतला तर खरंच देव नाही, खरंच देव नाही. मग याची उत्पत्ती तुम्ही लावणार कसे? याची उत्पत्ती तुम्ही लावणार कसे? मी एकच रूपक सांगतो आणि थांबतो, वेळ आपली समाप्तीकडे गेली. मी रूपक सांगतोय तुम्हाला. तुमच्याकडे मोटरसायकल आहे? मोटरसायकल, फटफटी, टू व्हीलर? तुम्ही बोलत जा. टू व्हीलर आहे, चलरथ आहे, दुचाकी आहे. त्या दुचाकीच्या चक्राच्या 11 वक्र भागाला मराठीत काय म्हणतात? मी डबल बोलतो.
दुचाकीच्या चक्राच्या अकराच्या वक्र भागाला मराठीत काय म्हणतात? त्याला शुद्ध मराठीत नावे वलय, त्याच्यापेक्षा सौकर्यपूर्वक मराठीमध्ये नावे गोलाकार, त्याच्यापेक्षा सोपपत्तिक मराठीमध्ये नावे चक्र, त्याच्यापेक्षा सोप्या मराठीत नावे चाक, आणि आपले सुपर डुप्पर मराठी इंग्रजी मिक्सिंग रिंग आहे की नाही? रिंग तिचे संपर्क तीन, टायर ट्यूब हवा, रिंगचा संपर्क किती? तीन, टायर ट्यूब हवा, टायर ट्यूब हवा, या तिन्ही पैकी काय नसलं की गाडी पुढे जाते? हवा नसलं की गाडी पुढे जाते? चांगलंय. असा रातचा एकटे प्रवास करा आणि बारीमध्ये गाडी पंक्चर होऊ द्या, चांगल्या चांगल्या जी हवा गुल होते आणि म्हणे हवा. टायर महत्वाचं आहे, ट्यूब महत्वाचं आहे, हवा महत्वाचं आहे. ऐका ना, सगळ्यांना दिसतं ते टायर, सगळ्यांना दिसतं ते टायर, ठराविक लोकांना दिसतो तो ट्यूब, कोणालाच दिसत नाही. पण तिच्या अस्तित्वाशिवाय गाडी चक्रांकित होत नाही, तिचं नाव हवा. सगळ्यांना दिसतं ते टायर, ठराविक लोकांना दिसतो ट्यूब, कोणालाच दिसत नाही ती हवा. माझ्या कीर्तनाची सुरुवात देवाचे रूप तीन, निर्गुण निराकार एक, निर्गुण साकार दोन, सगुण साकार तीन. मंदिरात देवाचे रूप तीन, इतर रिंगचे संपर्क तीन. सगळ्यांना दिसतं टायर, ठराविक लोकांना दिसतो ट्यूब, कोणालाच दिसत नाही हवा, पण तिच्याशिवाय गाडी चक्रांकित होत नाही. मंदिरात गेल्यानंतर मूर्तीच्या रूपात सगळ्यांना दिसतो तो सगुण साकार देव आहे, वद वावाने. ज्ञानोबराय तुकोबऱ्यांसारख्या ठराविक लोकांना ज्याचा साक्षात्कार होतो तो निर्गुण साकार. पण निर्गुण निराकार देव कोणालाच दिसत नाही, पण त्याच्या अस्तित्वाशिवाय या जगाची गती चक्रांकित होत नाही. ऐसा देव नाही तो म्हणी अनुभवावा. याच्या पलीकडे काय अपेक्षा? आता जो दिसतो तो वध व्हावा, सगुण दिसतो वध व्हावा, निर्गुण दिसत नाही अनुभवावा. दिसतो तो वाणीचा विषय, दिसत नाही तो मनीचा विषय. दिसावा वाणी आणि असावा मनी, नाही का? तोही देव हाही देव, पण हा ऐसा कर्मधारे नावाचा समास, तो तैसा कर्मधारे नावाचा समास. व्याकरणातल्या कर्मधारे समासाने तो आहे पण सगुण रूपाने, आणि नाही पण निर्गुण रूपाने. आहे तो वदवावा, नाही तो अनुभवावा. याच पद्धतीने साडेदा वाजून गेले, आपण पण आता वदवावा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नाही समनी अनुभवावा. आवडे आवडे कलवरा, कलवरी वरील अंतरे ताडापडे. एक चरणाचा भाव मी आपल्या पुढे मांडलाय. वेळ आपल्या सगळ्यांच्या समाप्तीकडे जातोय. मला सगळ्यांचा आग्रह होता की शेवटी तुम्ही 2-5 मिनटं आई वडिलांवर बोललं पाहिजे, तरुणांविषयी बोललं पाहिजे. सगळेच कामं एका दिवशी होत नाही, आणि जर झाले असते तर डिसेंबरचा महिना मार्च एंडिंगपर्यंत पोहोचला नसता. आपल्या देशातले शासकीय कर्मचारी किती आळशी असू शकता याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण हा डिसेंबर मार्च एंडिंगवर गेलं. याच्यावर आपण अंदाज काढू शकता की तिथे जर एवढा आळस आहे तर इथे किती असेल. बरं, मी तर खानदानी आळशी. तुम्ही ट्राय करून पहा, सकाळी 10 नंतर सकाळी मला 10 च्या आत किती हजार फोन लावा, कधीच फोन उचलत नाही. सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, झोपण्याच्या बाबतीत आपला नंबर कोणीच धरत नाही का? सगळे म्हणतात मी जास्त वेळ झोपतो. खरं आहे, मी खरंच जास्त वेळ झोपतो, मला मान्य आहे. मी जास्त वेळ झोपतो कारण माझी स्वप्न खूप मोठी आहेत. समजायला आपल्याला हेही वेळ लागेल. मी जास्त वेळ झोपतो कारण माझे स्वप्न खूप मोठी आहे, आणि मोठी स्वप्न पाहण्याकरता झोप सुद्धा. शाबास. अरे झोप लागल्यावर पडतात ते स्वप्न नसतात, झोप लागल्यावर पडतात ती स्वप्न नसतात. पूर्ण होत नाही तोपर्यंत माणसाला झोपूच देत नसतात ती खरी स्वप्न असतात. आपल्याला कशी पडतात मला माहिती नाही. एक चरणाचा भाव मी आपल्यापुढे मांडलाय. जाताना एक भाग्यवर नसीब से मिलते ना उसे माँ कहते. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, यह जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, यह जवानी का जज्बा है. लेकिन एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, माँ बाप की दुआ का असर है. लक्षात घ्या, आई आई असते. आपण प्रत्येकाने तो विचार केला पाहिजे. काग तुला काय उपमा दिली पाहिजे? मनात कधी विचार येतो आई तुला समुद्राची उपमा दिली पाहिजे. समुद्रात गटारीचं घाण पाणी जाऊ दे, नाहीतर इंद्रायणीचं पवित्र पाणी जाऊ दे. समुद्र सगळंच पाणी साठवून घेतो. समुद्रात गटारीचं घाण पाणी जाऊ दे, नाहीतर तापी नदीचं पवित्र पाणी जाऊ दे. समुद्र सगळंच पाणी साठवून घेतो. आई तुला पोरगा दारू पिणारा असू दे, नाहीतर कीर्तन करणारा असू दे, तू दोन्हींच्या अपरात पोटातच साठवून घेते. बदल फक्त एवढाच आहे, बदल फक्त एवढाच आहे. समुद्राने सगळं पाणी साठवलं, पण साठवलेलं सगळं पाणी त्याने खारट केलं होतं. समुद्राने साठवलेलं सगळं पाणी खारट केलं होतं,
त्याच्या उलट अमृतापेक्षा गोड दूध तू आम्हाला पाजलं होतं, म्हणून लक्षात आलं समुद्रापेक्षा तुझं व्यक्तिमत्व खूप श्रेष्ठ होतं. मनात कधीतरी विचार येतो की आई जेवणाचं सारे तुला सूर्याची उपमा दिली तर चालेल का, तुला सूर्याची उपमा दिली तर चालेल का. सूर्याचं वैशिष्ट्य तोही रस्ता दाखवतो, तू पण रस्ताच दाखवते. सूर्याचं वैशिष्ट्य तोही रस्ता दाखवतो, तूही रस्ता दाखवते. बदल फक्त एवढा आहे, त्याने फक्त रस्ता दाखवला, तू नसता रस्ता नाही दाखवला, बोट धरून चालणं पण शिकवलं. आई त्याच्यामध्ये एक दोष आहे ग, तो दुपारी इतका तापला, सूर्य इतका तापला की त्याच्या तापण्याने सगळी लोक सावलीत जाऊन बसले. तू 85 वर्षाची झाली पण कधी आपल्या मुलांवर तापली नाही ना, म्हणून तू त्या सूर्यापेक्षाही श्रेष्ठ होते. किती लोकांच्या लक्षात हा मुद्दा येतो, हा पुन्हा स्वतंत्र विचार आहे. आई वडील हे जीवनाचं सारे, डॉक्टर वकील कलेक्टर सगळी लोक सांगतात आई खूप चांगली असते. असते नाही, आहेच आहेच, पण मला असं वाटतं आईपेक्षाही चांगला आहे त्याचं नाव बाप आहे. आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली म्हणून 1 रुपया, आई मला भूक लागली म्हणून 1 टायमाचं जेवण वाढणारी आई सगळ्याच लोकांच्या लक्षात आहे. आई मला भूक लागली म्हणून 2 टायमाचं जेवणाचं ताट वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात आहे. पण रात्रंदिवस कष्ट करून 5 एकरची जमीन घेऊन आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था ज्याने केली तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला, जरा विचार तर करावाच लागेल. आई तुम्हाला आई मला आहे, आई तुम्हाला आई मला. आपली आई जर मेली तर तिच्या कपाटात 15 नव्या साड्या सापडतील. आपली आई जर मेली तर तिच्या कपाटात 15 नव्या साड्या सापडतील. महिन्याला 50,000 रुपये पगार आपला बाप कमवत होता, पण अंगावर कधी 9वा 10वा ड्रेस शिवला नाही ना, तो आपला बाप होता. तुमच्या बापाची विखुरलेली दाढी पहा, फाटलेलं शर्ट पहा, वाढलेले केस पहा, तुम्हाला कळेल बाप घराकरता काय करतो. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्याच लोकांच्या लक्षात होते. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्याच लोकांच्या लक्षात होते. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 20 लाख रुपयाची बॅग हातात घेऊन पुढाऱ्याच्या भिकाऱ्यासारख्या पाया पडणारा बाप किती लोकांच्या लक्षात राहील. असं म्हणतात की माणसे कठोर असतात, असं म्हणतात माणसं कठोर असतात कारण ती कधी रडत नसतात असं नसतं. माणूस कितीही कठोर असला तर मला असं वाटतं माणूस चारदा रडतो. मी प्रत्येक दीदीला सांगतोय, माणूस चारदा रडतो. माणूस आयुष्यात पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी त्याच्या एकुलत्या एका पोरीचं लग्न ठरतं त्या दिवशी. बाप दुसऱ्यांदा रडतो पोरगी सासरे जायला लागते त्या दिवशी. बाप तिसऱ्यांदा रडतो पोरगी तारुण्यात विधवा होते किंवा टाकून दिल्या जाते त्या दिवशी. आणि माणूस चौथ्यांदा रडतो ज्या पोरांसाठी इस्टेट कमवली तीच पोरं बापाशी आरे तुरेशी भाषा करून बोलायला लागतात त्या दिवशी. जगणं काय असू शकतं, जगणं काय असू शकतं. ज्या दिवशी आपल्या एकुलत्या एका बहिणीचा साखरपुडा झाला, मी सांगेल दीदी तुला, ज्या दिवशी तुझं लग्न ठरलं ना त्या दिवशी तुझ्या हाताने तुझ्या बापाला वाढून दे. तुझ्या बापाचा तुझं लग्न ठरलेला चेहरा पाहा, तुला कळेल तुझ्या बापाच्या जीवनात धारणा काय असते. कालपर्यंत 18 वर्षापर्यंत माझ्या घरात माझ्यासमोर फिरणारी पोरगी आता 2 महिन्यात मला कायमची सोडून जाणार आहे. म्हणून जगातलं सगळ्यात चांगलं प्रेम जर या जगात कोण कोणावर करत असेल तर जगात फक्त 2च लोक एकमेकावर खरं प्रेम करतात. पोरगी तिच्या बापावर करते आणि बाप त्याच्या पोरीवर करतो. माझं बोलणं लक्षात घ्या, ज्या दिवशी मुलीचा बाप मेला त्या दिवशी तिचं माहेर संपलं. तुम्ही ज्या महिलांचं लग्न झालंय ज्यांचा बाप मेलाय त्यांना विचारा, ज्या दिवशी मुलीचा बाप मेला त्या दिवशी तिचं माहेर संपलं. आणि माहेरी गेली तरी बापाने ज्या पद्धतीने लाड केले होते ते लाड संपले. ज्या दिवशी महिलांचा बाप मेला त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. आणि दादा ज्या दिवशी तुमची पोरगी सासरी गेली त्या दिवशी त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारं सगळं संपलं. एखाद्या वेळेस तुम्ही जर घरामध्ये वादावादी झाले, तुम्ही जेवण करत नाही, तुमचे 17-18 वर्षाची पोरगी तुमच्याजवळ येते, बाबा जेवण करा भूक नाही बेटा मला, बाबा तुम्ही खोटं बोलताय तुम्ही जेवण करा, खरंच सांगतो का दीदी मला भूक नाही, बाबा तुमची तब्येत बरोबर नाही का, तसं काही नाही पण मला आज जेवायचं नाही, बाबा तुम्ही खोटं बोलताय माझ्याही तुमच्यासोबत भांडले म्हणून तुम्ही जेवण करत नाही, माझ्या आईने तुमच्यासोबत भांडण केलं म्हणून तुम्ही जेवत नाही ना, बाबा तिचं ऐकू नका, ती तशीच आहे तिच्या काय नादी लागता, तुम्हाला माझी शपथ आहे बाबा जेवण करा. बाबा तुम्ही जर जेवण केलं नाही तर तुम्हाला तुमच्या एकुलत्या एका पोरीची शपथ आहे बाबा मी सुद्धा जेवण करणार नाही. मला असं का वाटतं कुणास ठाव की जर बाप एखाद्या दिवशी घरात आईसोबत भांडण झाल्यावर जर जेवला नाही आणि पोरगी जर 16 वर्षापेक्षा मोठी असेल तर मला नाही वाटत ती पोरगी बाप जर जेवला नाही तर जेवण करेल म्हणून. ती पण म्हणते की नाही माझा बाप जेवत नाही मी काय जेवण करावा. एकदा ती पोरगी कायमची सासरी निघून गेली की तुम्हाला बेडवरून हात धरून उठवून त्या घरात जेव म्हणणारं आता कोणी शिल्लक राहणार नाही. आपल्या एकुलत्या एका बहिणीच्या लग्नात आपल्या आईने 6:30 नवी साडी नेसली होती. आपल्या एकुलत्या एका बहिणीच्या लग्नात आपल्या आईने 6:30 नवी साडी नेसली होती. 5 लाख रुपये हुंडा देऊन पोरच्या अंगावर अक्षदा पडायचा टाईम झाला तरी कपडे बदलवायला ज्याला टाईम भेटत नव्हता ना तो आपला बाप होता.
आपली बहीण सासरी जाताना तिच्या गड्यात गडा टाकून रडणारी आई तर सगळ्यांना दिसली. आपली बहीण सासरी जाताना तिच्या गड्यात गडा टाकून रडणारी आई सगळ्याच लोकांना दिसली. पण पोरगी सासरे जाताना मंडपाचा एक पाईप धरून कोपऱ्यात एकटा रडतो ना, तो त्या पोरीचा बाप असतो. बाप जीवनाचं सार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदुहृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 1674 राजे झाले. 32 सोन्याचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं. दिवसभर दरबार चाला. संध्याकाळी शिवाजी महाराज राजभरातून जिजामात्याच्या राजमहालात आले. डोक्याचा मुकुट काढला, जिजामात्याच्या गुडघ्यावर डोकं ठेवलं. महाराष्ट्राचा राजा डसा डसा रडायला लागला. महासाहेब आम्ही राजे झालो, महासाहेब आम्ही राजा झालो. 32 सोन्याचं सिंहासन तयार केलं. 32 सोन्याच्या सिंहासनावर बसलो, डोक्यात सोन्याचा मुकुट आला. महासाहेब आम्ही राजे झालो. आज वाटत नाही महासाहेब मला काही कमतरता आहे, महासाहेब मला कसल्या गोष्टीची कमतर. मग राजे तुम्ही रडता काय? महासाहेब आम्ही राजे झालो ना. अरे राजे मग तुम्ही राजे आहात, राजे तुम्ही रडता काय? महासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज असेल. महासाहेब आम्ही राजे झालो, 32 सोन्याच्या सिंहासनावर बसलो, डोक्यात सोन्याचा मुकुट आला. पण आमच्या डोक्यातला सोन्याचा मुकुट पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू, आमचा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर त्याला किती आनंद वाटला असता. प्रश्न पडतो या महाराष्ट्राच्या राजाला, या महाराष्ट्राच्या राजाला वाटतं की माझा बाप असता तर मला किती आनंद वाटला असता. मला असं म्हणायचं आहे, या महाराष्ट्रातल्या आमच्या बडी राजाला का वाटत नाही की आमचा बाप जगला पाहिजे? हा विचार आपण प्रत्येकाने लक्षात घ्या. आई वडील जीवनाचं सार आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. जर या पिढीत तुम्ही सांभाळणार नाही तर पुढची पिढी याच्यापेक्षा वाईट निघाल्याशिवाय राहणार. हा विचार आपण सगळ्यांनी करा. देव टिकला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. माझं म्हणणं असं, देश बर्बाद झाला तर चालेल, या देशातले दोन लोक जगली पाहिजे. सीमेवरचा जवान जगला पाहिजे, सीमेवरचा जवान जगला पाहिजे, आणि गावातला शेतकरी जगला पाहिजे. हे दोन लोक जगले पाहिजे. 30-32 वर्षाचा पोरगा हातात AK-47 घेतो, हातात AK-56 घेतो, हातात LMG लाईट मशीन घेत होतो, मायनस टेम्परेचरमध्ये कमराबरोबर छातीबरोबर बर्फामध्ये या देशाचं संरक्षण करतो. आमच्या देशाचा जवान युद्ध करत असताना विचार करत नाही, अरे जर शत्रूची एखादी गोळी जर मला चाटून गेली, तर एखादी गोळी मला चाटून गेली तर 60 माझा कॅन्सर झालेला बाप जो 1 मरणार आहे, माझं घर कोणाच्या भरोशावर चालणार आहे? अरे मी जर युद्ध करता करता मेलो तर माझी 55 किडनी गेलेली आई घरी, ती सुद्धा मरणाच्याच द्वारात आहे, माझं घर चालेल कोणाच्या भरोशावर? अरे मी जर या देशासाठी युद्ध करता करता मेलो, शत्रूचे शिकार झालो, 4 माझं लग्न झालंय, माझी पत्नी माझ्या भावी स्वप्नांची वाट पाहते, ती कोणाच्या भरोशावर जगणार आहे? तिच्या मांडीवर 2.5 पोरगा आहे. बाप कशाला म्हणतात ते त्या पोराला समजत नाही, माझं घर चालेल कसं? पण तरी किडनी गेलेल्या बापाचा विचार केल्याने, कॅन्सर झालेल्या आईचा विचार केल्याने, तरुण पत्नीच्या स्वप्नाचा विचार केल्याने, 2.5 काळजाच्या तुकड्याचा विचार केल्याने, तरी रक्ताच्या थरड्यात प्राणाची आहुती देऊन हा देश वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, तो मिलिंद खैरनार सारखा आमचा जवान जगला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. तो जवान जगला पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. या देशात जसा शेतकरी जगला पाहिजे, तसा या देशामध्ये जवान जगला पाहिजे, तसा या देशात शेतकरी जगला पाहिजे. 125 पोशिंदा अन्नदाता आमचा बाप शेतकरी, तो जर मेला तर आम्ही कोणाकडे पाहिजे? तो जर मेला तर आम्ही कोणाकडे पाहिजे? जाणा नंदुरबारला एखाद्या कॉम्प्युटरच्या दुकानात, काय कॉम्प्युटरची किंमत? 32,000. जरा नीट सांगा, मी गरीब शेतकरी, भाव नाही होत. जा सोनाऱ्याच्या दुकानात, माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे, सोन्याचे भाव काय? 30,000. जरा नीट सांगा, भाव नाही होत. जा मोबाईल सांगा, भाव नाही होत. कापड दुकानात जा, यांच्याकडे जर्नी आहे का, मॉर्निंग आहे का, प्रोडक्शन आहे का? यांनी घरात तयार केलं आहे का मोबाईल? घरात तयार केलं आहे कॉम्प्युटर? घरात तयार केलं आहे सोनं? नाही ना. यांनी आयतं आणलंय, आयतं डिस्ट्रीब्युटर्सनं आयतं आणलंय, यांनी आयता माल आणलाय. पण विकताना स्वतःचा नफा ठरवायचा आणि नंतर ती वस्तू मार्केटला विकायची. स्वतःचा नफा ठरवून मार्केटला व्यापारी विकतात, म्हणून ते सुखाने जगतात. आणि 12 शेतात कष्ट करणारा आमचा बाप त्याच्या शेतीमालाचा भाव व्यापारी आणि बाजार समितीतले दलाल ठरवतात, म्हणून दुर्दैवाने आमचे शेतकरी आत्महत्या करतात. एकदा त्याला संधी द्या ना, द्या ना त्याला संधी. गेल्या 6 तुम्ही लोक वाट पाहताय कशाची, कशाची, कशाची? कर्जमाफीची. वाटतंय तुम्हाला? भेटला कागद? एक सांगू तुम्हाला, इट इज नॉट पॉलिटिक्स, रेल कंडिशन, वस्तुस्थिती सांगू. कर्जमाफी आणि ऑनलाईन फॉर्म भरणे याचा काही संबंध नव्हता. होड गावामध्ये कोणी किती कर्ज घेतलंय हे ऑनलाईन फॉर्म भरून लवकर समजेल का सेक्रेटरीकडून लवकर समजेल? एका मिनिटात सेक्रेटरी सांगेल की होडमध्ये कोणी किती कर्ज घेतलंय, बरोबर? मग सरळ सेक्रेटरीला सांगायला पाहिजे तो ऑनलाईन ते सगळं
दप्तर जसं येतात सीडी जिल्हा बँकेला दे, एनडीसीसीला नंदुरबार म्हणजे तुम्हाला धुळे असेल डीसीसीला, धुळे जिल्हा बँकेला ते सीडी दे, ते महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करते, एका मिनिटात कर्जमाफी होईल. फॉर्म भरायचा गरज काय होती, 200-500 रुपये फॉर्म भरून शेतकरी तुम्ही बर्बाद केला. याच्या अगोदर सरकारकडे दोन्ही याद्या तयार आहेत, 2016 पण 2017 पण. आधी त्यांनी अभ्यास केला, 16 17 लोकांनी जास्त कर्ज घेतलंय म्हणून 16 माफ झालं, 17 माफ झालं नाही. मुद्दा दोन, आता आपलं वर्ष डिसेंबरला संपतं पण कागदोपत्री मार्चला संपतं, 2016 पर्यंत कर्जमाफी तुम्हाला होणार आहे, म्हणजेच पर्याय म्हणजे आलं की नाही मार्चपर्यंत. मग मला असं म्हणायचंय 2017 मार्चपर्यंत 2016 कागदोपत्री गणल्या जातं, तोपर्यंत तुमचं कर्जमाफ होणार आहे. किती जणांना कर्जमाफीचे आदेश होऊन गेले आता, एकालाही आलेला नाही. मग मार्चपर्यंतच कर्जमाफ होणार आहे तुमचं, मार्चपर्यंतच माफ होणार आहे ना. मग मार्चनंतरचा हिशोब मला सांगा, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर, 8 महिना चालू आहे. मार्चपर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे, जी 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी मार्चपर्यंत होणार आहे, त्या मार्चनंतर नोव्हेंबरपर्यंत जे 8 झालेले आहे, या 8 आम्ही अगोदर घेतलेल्या कर्जाचं व्याज कोण फेडणार आहे हे मला कोणी समजून सांगणार आहे का? म्हणजे किती फसवा फसवी आहे, हे किती लोकांच्या ध्यानात आलं? हा नसता फेसकोय, फक्त नवरा बायकोचे फॉर्म भरले, माणूस ब्राह्मण होता, जोड्यानं पूजा करून घेतली, त्याला काय घेणं देणं याच्याशी? जरा विचार करा, देश कुठल्या ट्रॅकला चाललाय, जरा विचार करा, शेतकऱ्याची परिस्थिती काय झालेली आहे. दांदलमध्ये नवीन जोडपं असलं की त्यांना तीच अपेक्षा असते, बा आपल्याला पोरगा झाला पाहिजे, पहिला पोरगा झाला पाहिजे, लग्न झाल्यावर जोडप्याला तीच अपेक्षा असते. याही बावडटांना तसंच वाटत होतं की पोरगा झाला पाहिजे, पहिल्याच वर्षी यांना पोर झाली, महागाई महागाई, दुसऱ्या वर्षी दुसरी पोरगी झाली, मागच्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटबंदी, आणि यावर्षी तिसरी पोरच झाली, GST. लोकांनी जाऊ द्या बा, GST, म्हणजे जी मिळेल ती ST, पण चला आता. या तिन्ही पोरींच्या नांदात 3 विकास नावाचा पोरगा कुठे फरार झाला कोणाच्या ध्यानात नाही आलं, लक्षात घ्या. सरकार आएगी सरकार जाएगी, पार्ट्या बनेगी पार्ट्या बिघडेगी, सरकार आएगी सरकार जाएगी, पार्टियां बनेगी पार्टियां बिगड़ेगी. कौन सीएम बनेगा कौन पीएम बनेगा ये मुद्दा नहीं है, हम ना सीएम को पहचानते हम ना पीएम को मानते, हम ना सीएम को पहचानते हम ना पीएम को मानते. 100 करोड़ हिंदुओं का देश है, ये हिंदुस्तान बना रहना चाहिए, यही हमारी आकांक्षा है. हा देश टिकला पाहिजे, देशाची नीतिमत्ता टिकली पाहिजे, आणि त्यात नीतिमत्ता टिकवण्याकरता आमच्या प्रत्येक गावच्या पोरांनी गावात गणपती बसवला पाहिजे, गावात देवी बसवली पाहिजे, गावात महापुरुषांच्या मिरवणुका काढल्या पाहिजे, आणि त्या मिरवणुका तो गणपती ती देवी मनाला पटेल तितकी दारू पिऊन बुडवली पाहिजे, तर हा देश. चुकलं का माझं, प्रॉब्लेम झाला का? चालेल, या रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, समोरच्या रस्त्याला राणा प्रतापचं नाव द्या, पलीकडच्या रस्त्याला महात्मा फुलेंचं नाव द्या, मागच्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, एखाद्या रस्त्याला सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव द्या. माझं म्हणणं असं, रस्त्यांना महापुरुषांची नावं काय देताय, डरपोक सारखे रस्त्यांना महापुरुषांची नावं काय देताय, रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यापेक्षा महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्याने चाला, त्यांना आनंद वाटल्याशिवाय राहणार. अरे त्यांनी तुम्हाला जे रस्ते दाखवले त्याने चाला ना, ते रस्ते का चालत नाही, चुकीच्या मार्गाने का चालत? मोठ्यांचे नाव घेतो आम्ही, जिजाऊ काय जिजाऊ, आमचे जिजाऊ 7:30 टीव्ही चालू करते, 10:45 बंद करते, 23 आजी हाताने जेवण घेतो तरी जिजाऊला फरक नाही, इतका फरक आहे, हाय ना बरोबर. विचार, जिजाऊ शब्दाचा अर्थ काय माहितीये? स्वराज्य निर्माण करणारा पोरगा जन्माला घालेला अशी जिद्द, जी जिजाऊ, जा जागृती, आणि म्हणून उत्कर्ष झाला, त्या उत्कर्षाचं नाव छत्रपती शिवाजी. ही विचारधारा आली पाहिजे. आजचा दिवस माहितीये ना, आज अफजल खान फाडला होता छत्रपतीने 1659 10 शिवाजी महाराज. मी फाडत नाही, कारण बऱ्याच महाराज लोकांनी त्याला इतक्या वेळा फाडलाय की तोही कंटाळून गेलाय आता, की बा किती वेळा फाटू मी. सशस्त्र आग्रहून पसार झाले, आग्रहून पोलाद खानवर जबाबदारी होती शिवाजी महाराजांना सांभाळायची. पोलाद खानला औरंगजेबाने पोलाद ऐसे भागा शिवा, ओ पहाडका शिवा कैसे भाग्या बताओ. पोलाद खानने नॅपकिन काढले, तोंडाला लावले, खाली मान घातले, हुजूर शिवाबाडी गजब की चीज आहे, शिवाबाडी गजब की चीज, बीमार था बेड पे पड़ा था, दवा ले रहा था, दुआ ले रहा था, और बेड से खड़ा हो गया, दीवार के पास गया, उसने दीवार को लात मारी, दीवार गिर गई और आकाश मार्ग से उड़ के वो महाराष्ट्र में भाग गया. पोलाद खान ने उत्तर दिल, त्याला आग उरी देते म्हणे, तो डायरेक्ट उड़ून पसार झाला म्हणे. नाचीच इंशाल्लाह परवरदिगार शिवा को जिंदा मरता देख भी सकते हो ना. मैं भाग गया शिवा, और उसके पास
पोलाद खान म्हटला हुजूर शिवा अच्छा है, फिर उससे खतरनाक उसकी फौज है, मैं एक वेळ तो चांगला आहे त्याच्यापेक्षा घातक त्याची फौज आहे. बरं क्यो, शिवा की फौज जब चलती तो कभी रुकती नहीं, शिवा की फौज जब चलती तो कभी थकती नहीं, शिवा की फौज जब चलती तो कभी झुकती नहीं, शिवा की फौज रुकती नहीं, शिवा की फौज झुकती नहीं, शिवा की फौज थकती नहीं. और सबसे बढ़िया बात, शिवा की फौज पैसों से बिकती नहीं, इसलिए उसकी हार हो सकती नहीं. त्याची मावळे कधी पैशावर विकल्या गेली नाही, म्हणून तो कधी पराभूत झाला नाही. आमचे मावळे 500 रुपये घेतल्याशिवाय मतदान करत नाही. आपल्याला माहिती असेल या मावळ्यांचा अनुभव, मी रात्रंदिवस त्या मावळ्यांमध्ये फिरणार आहे तात्या, नाही का. गेल्या एक महिन्यापूर्वीच मोठं रणकंदन झालं माझ्या गावात. माझ्या गावात समोरच्या माणसाने आमच्या माझ्या जवळच्या लोकांना एवढी ऑफर दिली, 8 चे 8 तुमचे घेऊन टाका, 7ही तुमचे, लोकनियुक्तही तुमचा, फक्त महाराजला घेऊ नका, कोणीही घ्या. माझ्या जवळचे लोक पण म्हणे सगळे तुझे घे पण आमचा पाहिजे. परिणाम मी त्या क्षेत्रात एकदम मजबूत पाय रोवलेला माणूस आहे. मी म्हणजे योगी आदित्यनाथ ज्या दिवसापासून मुख्यमंत्री झाला आहे त्या दिवसापासून मला एकही दिवस रात्री झोप लागत नाही. मला असं स्वप्नच पडतं की बा आपणही तिकडं कधीतरी पोहोचणारच आहे का. आणि जिनके इरादे मजबूत होते होसलं तो पाहणार पडत आहे. आतापर्यंत तर काही अपयश माझ्या पायाला लागलं नाही आणि पुढेही लागणार नाही. भाग्यवान माणूस आहे मी त्या बाबतीमध्ये. आता 25 डिसेंबरपर्यंत आमची बाई ती राजीनामा दिन लगेच मी बसणार आहे. म्हणजे केवढे भाग्यवान आहे आम्ही नवरा बायको, नाही का. एवढं सोपं असतं का राजकारणात? माडकऱ्याला लोक टिकू देता का? माडकऱ्याला टिकू देत नाही. मी महाराजापासून टिकतोय म्हणजे साधा खतरनाक असेल का मी, नाही का. शेवटी काही गोष्टी कराव्या लागतात. लोक म्हणतात, मला बरेच जण म्हणतात महाराज लोकांनी राजकारणात काम पडू नये. मग तुझ्या फिटाडची काय वतनदारी का ती? माझं उलट म्हणणं असं आहे ना, सज्जन लोक मागे राहिले म्हणून हे दुर्जन पुढे गेले. जर सज्जन वेळेवर पुढे गेले असते ना तर हे दुर्जन इतके पुढे गेले नसते. म्हणून देश टिकला पाहिजे, देशाच्या नेतृत्वात टिकली पाहिजे, देशाचे धोरणं टिकली पाहिजे. गळ्यात पत्र तुळशीच्या माडा टाका, शेरकर पंढरपूरची वारी करा, आईवडिलांची सेवा करा, तरुण पोरही तुम्ही. अरे बिचारे आमच्या महिला संध्याकाळी चुलीवर स्वयंपाक करता, त्यांच्या चुलीतून जेवढा धूर निघत नाही तेवढा धूर तर 24 तास तुमच्या तोंडातून सिगारेटमधून निघायला लागला. कुठली आयडियोलॉजी करताय तुम्ही? हा, अरे आपली आई, आपली बहीण, आपली बायको आपल्याला संध्याकाळी एक चपाती वाढते, तिच्या एका चपातीचे जेवढे घास आपल्या तोंडात जात नाही त्याच्या 4 पट घास तर 24 तासामध्ये तंबाखून गुटख्याचे जायला लागले, काय करणार तुम्ही? बोलू पुढे. अरे आपल्या देशातले लोक जेवण झाल्यावर जेवढं पाणी पित नाही तेवढं पाणी तर आपले लोक जेवणाच्या आधी प्यायला लागले. बरं ते पाणी रोडवर भेटत नाही सध्या, 500 मीटर आज जावं लागतं त्याच्यासाठी. लक्षात घ्या, परमेश्वराने दिलेला दान आहे. ती जयललिता आहे ना, तिच्याकडे काय नव्हतं सगळं होतं. आजारी पडली ना तर या देशाचा पंतप्रधान तिच्याकरता डॉक्टर बोलवत होता. 15,000 रुपये 25,000 रुपयाची एक असे तिच्याकडे 15,500 साड्या होत्या. 10,000 रुपयाचा एक सँडलचा जोड असे 5,500 सँडलचे जोड होते. अरे तिच्या राज्यातले 8 कोटी लोक प्रार्थना करत होती बाई जगली पाहिजे. अरे तिच्यासाठी तिच्या राज्यातले 8 कोटी लोक प्रार्थना करत होते ही बाई जगली पाहिजे. आपल्यासाठी आपल्या शेजारचे वाट पाहतात की महाराजांचं प्रमाण आहे. शेजारी म्हणते मरे नाका मेला आणला कंटाळा येणे आम्हा. मग जगणं एक कला आहे. 11.25 कोटी मला माझे मित्र नेहमी चिडवतात, तू एवढा शिकला म्हणजे इकडे कसं काय आला? म्हणजे इकडे बावडे देतात का? तो नाही आजचा माणूस चंद्रावर आणि तू अजून धोत्रावर. म्हणजे तुला काही प्रॉब्लेम आहे का? महाराष्ट्राची लोकसंख्या 11.25 कोटी 11.22 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची. त्या 11.25 कोटीमध्ये 22 ते 32 माझ्यासारख्या तरुण किमान 3 कोटी आहेत. 22 ते 32 टप्प्यातल्या किमान 3 कोटी तरुण आहे. त्या 3 कोटी तरुणांमध्ये डोक्यात फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता जर ज्ञानोबाई तुकोबराई साहेब मुक्ताबाईंनी जर माझी निवड केली असेल तर याच्यापेक्षा आमच्या मायबापांचं भाग्य काय असलं पाहिजे? याच्यापेक्षा सद्भाग्य काय असलं पाहिजे? दुसऱ्या तुमचा बाप घोडमधून निघाला ना तर अर्धं गाव तुमच्या बापाला रामराम करतं. अरे घरात भांडणं झाले तर तुमच्या बापाच्या मतदेशाशिवाय लोकांचे वेगळेसुद्धा लोक होत नाही एवढ्या तुमच्या बापाची इज्जत आहे. आणि त्या वयात तुम्ही दारू पिऊन जर गटरीत लोडत असाल तर त्या बापाला काय वाटत असेल जरा विचार करा, विचार करा. मी परवा माझ्या गावचे 71 लोक युरे बाजारला नेले. त्या युरे बाजारचा पहिला नियम आहे गावात डी जे बंदी. गावात गणपतीला डी जे नाही, लग्नात डी जे नाही, डी जे नाही म्हणजे दारू नाही. काय मॅनेजमेंट असेल मी लगेच आमच्या ग्राम शोकला सेला ठराव आपल्या गावात चालू कर, इथून पुढे लग्नात डी जे चालणार नाही आणि इथून पुढे कुठल्याच उत्सवाला डी जे चालणार नाही. बरबादी करत नाही. जर तुम्ही असेच दारू पित राहिले ना
माझ्यावर विश्वास ठेवा, 2017 चालू आहे, 2025 70 वर्षाचा बाप दरवाजामध्ये डोकं बडवून घेईल आणि 35 वर्षाच्या पोराचं प्रेत त्याच्या लहान भाऊ उचलून स्मशानामध्ये नेतील. तुमचा 4 वर्षाचा पोरगा तुमच्या प्रेताला आग्ने डाग देईल जर तुम्ही असे दारू पित राहिले तर. विचार करा, अजून वेळ गेलेली नाही. लहान भावाच्या पोरीचं लग्न होतं तर मोठा भाऊ नंदुरबारला होता. आपण लग्नात एकत्र येत नाही, आपण मरणात एकत्र येत नाही. आज आपल्याला एका ठिकाणी आणणारं एकच साधन आहे आणि त्या साधनाचं नाव गावातला वारकरी संप्रदायाचा सप्ताह आहे. याच्या व्यतिरिक्त आपण कधीच एकत्र येत नाही. ते एकत्र येण्याचं साधन टिकवा, ते नीतिमत्ता टिकवा. आपल्या गावचे तरुण खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगणारे, त्याने एवढ्या चांगल्या पद्धतीत चबुतारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी उभा केला आहे. अजूनही त्याचं बरंच म्हणजे ॲसेसरी डेव्हलपमेंट बाकी आहे. ते डेव्हलपमेंट करता मला असं वाटतं ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं आणि सगळ्या तरुणांनी एकत्रीकरण करावं. प्रत्येक तरुणांनी विचार करावा की यावर्षी गणपतीला 2000 जमवता आम्ही 3000 जमवू. हा विचार तरुणांनी करावा. महिलांनी विचार करावा की माझं अधिष्ठान या अधिष्ठानाला आम्ही प्रत्येकाने सुरक्षा कवच दिलं पाहिजे. गावातल्या ज्येष्ठ लोकांनी त्याला सहकार्य करावं आणि सगळ्यांच्या समन्वयाने एकत्रीकरणाने आपण सगळ्यांनी तो विकास करून घ्यावा, उत्कर्ष करून घ्या. आपल्या गावाचा, आपल्या नगरीचा, आपल्या संप्रदायाचा, आपल्या शरीराचा, आपल्या लखथराचा आपण उत्कर्ष करून घ्या. या अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. चुकला असेल परत करा, योग्य असेल जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. फार काय सांगाव, वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाच आहे. किती जास्त वेळ बोललो म्हणजे काय ओव्हर टाईम वाढील असे. कधी आवाज द्या, तुमच्यापर्यंत मी पोहोचेल. माझा पत्ता ज्ञानेश्वर महाराज पाटील, मुक्काम पोस्ट जडके, तालुका जिल्हा जळगाव. ज्ञानेश्वर महाराज पाटील, मुक्काम पोस्ट जडके, तालुका जिल्हा जळगाव. माझा संपर्क आहे 82 755 19 93. सकाळी 10 आत फक्त कुठल्याच धर्माचा जरी असला तरी कॉल करायचा नाही. आणि म्हणून कोणीच जागा सोडणार नाही. 2 मिनिटात त्याला त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाची शपथ. आपले आपले शेजारी चेक करून घ्यायला, त्याला समजून सांगा उठू नको, तुझ्यात माझा जीव आहे. म्हणून सगळं कोणीच जागा सोडायची नाही. ध्वनिक क्षेपणापासून तर चित्रवाहिनीपर्यंत ज्यांनी मला शूट केलं त्यांचे भयभाव असतील, किंवा ज्यांच्या ध्वनिक क्षेपणाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत माझ्या मुखारविंदातून निघालेला रव आणि रव तुमच्या कर्णपटालापर्यंत अंतकरणामध्ये स्थित ज्यांनी केला, त्यांचे भाऊसाहेब, त्यांचे खरं म्हणजे भाऊसाहेब आणि सिस्टीम हे नातं इतकं जुळून गेलेलं आहे की ते एकरूप झालेले आहेत दोन्ही. सिस्टीमशी त्यांचं एकरूप जीवन आहे, नाही तर गाडी 35 लाखाची ड्रायव्हर दारू पेल ॲक्सिडेंट होतो की नाही. काही काही लोकांच्या सिस्टीम 10-10 लाखाचा राहता आणि आपण उभं राहिलो तो सांगा तुम्हाला काय देऊ, मग आम्ही कशा करताय, तू फेटाबाद मग आम्ही ठरवतो तुला काय देऊ. नाही का सिस्टीमवाल्याने काय करावं, त्याने ठरवावं की याला काय पाहिजे. तो आपल्याला विचारतो सांगा काय देऊ, काही की नजर आपण म्हटलं ना सिस्टीमवाल्याला थोडा गेल द्या गेल, बेस द्या बेस, तो आपल्याला सांगतो मग तू चाल दे बा. म्हणजे का रे आम्ही आल्यावर लोक आमच्या पाया पडतो आणि तू आम्हाला डायरेक्ट नजरेवर कोलतो. मग काय आहे की नाही आमची थोडीफार, तो दुरूनही जरा करतो, चाल दे तू तुझं तुझं, मी पाहून घेईल माझं माझं काय करायचं. अशी परिस्थिती. पण भाऊसाहेबांची परिस्थिती तशी अतिशय चांगली. या ठिकाणी आम्ही सगळे, या ठिकाणी आमचे तात्या बहिणाला तर माझे कथा झाले, डॉक्टर हे सगळेच मंडळी, यांचं सगळ्यांचं संप्रदायावर आणि व्यक्तिनिष्ठत्व प्रेम आहे. कुणी जागा सोडू नका. मला तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा जोडीदार समजा. 2 पोर असतील मला तिसरा माना, 1 असेल तर मला दुसरा माना, नसेल कोणाला पोरगा दत्तक घ्या. आपली तर तयारीच आहे कुठं पण. जितनी राह कहते तुम लोगों ने हमारे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. जितनी राह कहते तुम लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. ये तो आशीर्वाद है तुम्हारे जैसे माँ बाप और इन्हीं महाराज लोगों का, वरना मुझमें भी कोई बढ़िया बात नहीं. धन्यवाद. अस्तु ज्ञानेश्वर.